बेल आयकॉन दाबून मिळवा ताज्या व्हिडिओंचे अपडेट्स. लोकसत्ताच्या डिजिटल अड्ड्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. जिथे अन्याय दिसेल तिथे लात ही बसणारच, आणि रात्री अपरात्री सगळ्यांच्या मदतीला धावून येणारे कार्यकर्ते आज आपल्यासोबत आहेत. मनसेचे वाहतूक खेनेचे सरचिटणीस नितीनजी नांदगावकर हे आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. सर, तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही म्हणता की जिथे अन्याय दिसेल तिथे लात ही बसलीच पाहिजे, म्हणजे हे नक्की काय? नाही, मुळातच ही बाळासाहेबांची शिकवण आणि त्याच्यानंतर सन्मान्य रस आहे. काय, सध्या गोरगरीब जनता जी आहे ती वेठीस झाली जाते आणि त्यांना कोणी वाली नाही आहे. मग अशा वेळी खास करून महिलांची सुरक्षितता ही फार महत्त्वाची आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही आणि समाजकंटकं मोकाट फिरत आहेत आणि त्यांच्यावर जर जरब पोलिसांची जर बसत नसेल तर महाराष्ट्र सैनिक म्हणून जर माझी ती जरब बसत असेल तर मला ते आवडेल. जो जो चुकीचं वागेल, असं नाही की मी प्रत्येक वेळी ठोकत असतो, त्यांना संधी देत असतो मी, म्हणजे मला ते संधी द्यायला आवडते. पण जे असे जर मुजूर असतील तर त्यांना ती ठोकायची भाषाच कळते आणि मग मला ठोकायला तो खूप आवडतं अशा समाजकंटकांना. म्हणजे तो तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका, म्हणजे जे असे चुकीचे वागतील त्यांना ती भाषा कळत नाही. आणि सध्या अतिक्रमण हे वेगवेगळ्या राज्यांचं आपल्या मुंबईमध्ये झालेलं आहे आणि मुंबईचा श्वास कोलमडला आहे आणि त्याला हे सर्व जे बाहेरनं जे येतात ते त्याला कारणीभूत आहेत आणि मग त्यांच्यामध्ये ते संस्कारच नाही आहेत, ती परंपरा नाही आहे. मग आपल्या कुठेतरी मराठीपणा हा हरून जातो या सगळ्यामध्ये. मग त्यांना ती भाषाच कळते, मग त्या भाषेत त्यांना उत्तर मिळणार हा माझा एक नॉर्मल बेस आहे. आणि याची सगळी शिकवण हिंदू बुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्याकडनंच मला मिळाली. पण अनेकदा टीका होते की पद्धत चुकीची आहे, मग त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल की चर्चा? मला जे योग्य वाटतं ते मी करतो, लोकांना काय वाटतं यासाठी मी करत नाही. मला असं वाटतं की ते तो चुकलाय, मी जर असा विचारून न्याय द्यायला लागला तर मग तो न्याय नाही मिळणार ना. मला वाटतं की त्याने चूक केलेली आहे आणि पोलीस आणि कोर्ट आहेतच ना निर्णय देण्यासाठी. पोलिसांनी केसेस घेतात, अटक होते, मी तेही सजा बघतो. मग मला असं वाटतं की त्या समाजकंटकांना जरब बसणं गरजेचं आहे. सगळेच जर असे मोकाट फिरायला लागले मग न्याय मागायचा कोणाकडे? सन्माननीय न्यायालयाकडे ऑलरेडी प्रलंबित खटले भरपूर असतात, त्याच्यामुळे तिथे वेळ जातो. एखादा गुन्हेगार मुकाट जर फिरणार असेल, त्याच्याकडे माझ्या फेसबुकच्या माध्यमातून मी बरेच उदाहरणं देत असतो. मी नेहमी वारंवार सांगतो का की कुर्ला टर्मिनस गेल्या 15 ते 20 वर्षापासून क्रिमिनल लोकांचा एक अड्डा होता. मग तिथे बाहेरच्या राज्यातनं सर्व ट्रेन्स भरलेल्या देतात, त्यात मुंबईचा कोणीच नसतो, परराज्यातनं येतात आणि त्या मुंबईमध्ये सगळे इथे येतात. पण ते ज्यावेळी येतात मुंबईमध्ये त्यांना आपली मुंबईची संस्कृती मुंबईची परंपरा बघायला नाही मिळत. तिथे जे टॅक्सीवाले रिक्षावाले असतात ते सर्व फ्रॉड असतात. म्हणजे एक तर ते चरस अफीम गांजा टॅक्सीमध्ये त्यांच्या असतो, गरदुल्ले टॅक्सी चालवतात, रिक्षा चालवणारे दारुडे असतात. आणि अशावेळी ती जी भाडी घेऊन जातात ते समजा आता कुर्ल्यात ते सायन हार्डली 50 ते 100 रुपये आपण पकडू 1000 रुपये घेतात, त्या लोकांना माहिती नसतं आणि ते लुबाडले जातात आणि ह्याला कोणाची ना कोणाची तरी मिली बघत असते. मग हे सगळं डोळ्या देखत आपण बघायचं का? मग एखादी महिला, मग ती कोणतीही परस्त्री असू दे, बाहेरच्या राज्यातली असू दे, महाराष्ट्रातली असू दे, ज्यावेळी मुंबईमध्ये आपल्या कुर्ला टर्मिनसला उतरणार आणि त्यावेळी तिला जर एखादा गर्दुल्ला जर बाहेर घेऊन गेला ती सेफ राहणार का? मग हे प्रशासनाचं फेलियर आहे, पोलिसांचं फेलियर आहे. आणि मग ती जरब बसवण्यासाठी म्हणून मी रात्री अपरात्री जातो आणि जे जे मला चुकीचं काम करत असतील त्यांना मी ठोकतो, सिंपल आहे. पण मग याची सुरुवात काय झाली? म्हणजे अशी कधी काही घटना होती का की त्यानंतर तुम्हाला वाटलं की आता चर्चा नाही, आपण हात उचलूनच प्रश्न सोडवू? नाही, कसं आहे की आपल्या प्रत्येक नागरिकाला ना, सर्वसामान्य नागरिक आपण रोज प्रवास करतो ना, आपल्या प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न असतात. आता तुम्ही महिला, मी खास करून महिलांबद्दल का बोलतो, कारण महिलांना आपण माणसं म्हणून मुलं ज्यावेळी हे सर्व करू शकतात, त्या महिला ज्या जॉबला जाणाऱ्या महिला असतील किंवा ज्या बसने असतात किंवा कुठेही त्यांना वेळेवर पोहोचायचं असतं, आपण एका रिक्षावाला थांबवतो, तो नाही म्हणतो आपल्याला सरळ आणि किंवा बघत ना बघता इकडे तिकडे बघून निघून जातो किंवा काहीतरी रिझन देतो. त्यावेळी त्या महिलांनी करायचं कोणाकडे? पोलीस म्हणतात की तुम्ही 103 कॉल करा. अरे 103 कॉल केल्यानंतर ती सेवा मिळण्यासाठी तुम्हाला 15 ते 20 मिनिटं तुमचं खर्चिक, ते पण गॅरंटेड नाही की ती सेवा भेटणार का तुम्हाला, म्हणजे ते येतीलच याची गॅरंटी नसते, कारण सगळं शो संपल्यानंतरच ते येत असतात.
मग त्यावेळी त्या महिलेने तिथे थांबायचं, त्यांच्याशी भांडणं करायचं. सॉरी बॉस, तेवढा कोणाला वेळच नाही आहे. प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी पंक्चुअल वेळेनुसार किंवा तुम्हाला ते पंचिंग करायचं असतं, वेळेत पोचायचं असतं. मग तो भांडण्यात वेळ घाण्यावर पेक्षा ते म्हणतात की जाऊ दे ना. मग ती मनामध्ये चीड असते ना, ती तशीच राहते आणि ती चीड रोज असते, रोज ती थोडी थोडी डेव्हलप होत असते आणि मग असं कुठेतरी आक्रोश होतो. मग त्या सगळ्यांचा आक्रोश मी माझ्यामध्ये साठवून ठेवलेला असतो आणि तो काढतो मी. आणि मग प्रत्येकाला असं तो बघितलं वाटतं की नाही, हे माझ्यावर पण झालेलं असतं, फक्त मी रिॲक्ट नाही करत आणि ते सगळे रिॲक्ट करू शकत नाही. मग त्याचा ठेका मी घेतला असं मला वाटतं. पण मग आपण ह्याच्यासाठी म्हणजे फेसबुकवरती व्हिडिओ तुम्ही फार उशीर टाकायला सुरुवात केली, असं काय होतं की जेव्हा सुरुवात झाली म्हणजे सोशल मीडियाचा जितका प्रभाव वापर तुम्ही करताय मनसेमध्ये तितकं बाकी कोणी करताना दिसत नाही, मग ते कसं सुरू झालं की फेसबुकवर आपण लोकांशी लोकांपर्यंत? मी काम पहिल्यापासून करत होतो पण मला असं वाटलं की आता ती तरुण पिढीला दाखवणं गरजेचं आहे की मी एकट्याने हा समाज काय बदलू शकत नाही. प्रत्येक यंग जनरेशनने याच्यातनं बोध घेतला पाहिजे आणि प्रत्येकाने ते केलं पाहिजे. म्हणजे फेसबुकमध्ये टाकून कामं होत नाही, लोकांना हा गैरसमज आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तो फॉलो करावा लागतो. आता मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण देतो. नुसतं तुम्ही ते ठोकण्याकडे जाऊ नका. काही विषय असतात ते रस्त्याचे विषय असतात, उडाणपुलांचे विषय असतात. मग त्यावेळी तुम्हाला त्या प्रोसेसमधनं जावं लागतं, तुम्हाला ते निवेदन द्यावं लागतं. मग ते निवेदन दिल्यानंतर मग 15 दिवस तुम्ही थांबायचं, मग त्यांना स्मरणपत्र द्यायचं, तेही नाही ऐकलं तर पुन्हा एकदा स्मरणपत्र द्यायचं आणि मग त्याच्यानंतर मग माझा पोकळ बांबू चालतो. कारण मग त्याला ते जबाबदार असतात. ह्या सिस्टीममध्ये आपण मी ती कामं करत असतो. पण लोकांना त्या तरुण पिढीला काही काही गैरसमज काय होतो की मी फेसबुकमध्ये टाकतो आणि कामं होतात. नाही, असं होत नाही. प्रशासन एवढं चांगलं नाही की लगेच फेसबुकमध्ये टाकल्यावर ते लगेच कामं होतील, असं होत नाही. तुम्हाला वारंवार त्याचा फॉलोअप करावा लागतो. आणि मला आहे ना ते एक नवीन त्यांना स्फूर्ती भरायची की तुम्ही जर प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली जर नितीन नांदगावकर बनण्याचा प्रयत्न केला, मी एक सिम्पलसा सर्वसामान्य माणूसच आहे, जे तुम्ही करू शकता ते मी करतो. फक्त मी त्या सर्व गोष्टींची तयारी ठेवलेली आहे की मला अटक झाली तरी चालेल. माझी फॅमिलीला मी सांगून ठेवलेलं आहे मला हे करायचं आहे, मला हा सुधार पाहिजे, मला चेंज पाहिजे आणि तो चेंज मी करून राहणार. मग फेसबुक हा जरिया होता की मी त्या लोकांपर्यंत पोचेन आणि त्यांना अवेअरनेस, सध्या अवेअरनेसची खूप गरज आहे. त्या यंग जनरेशनला कळलं पाहिजे की कुठे काय चुकलं, काय केलं पाहिजे. आणि जर फेसबुकच्या माध्यमातून जर तुम्ही लोकांपर्यंत पोचू शकत असाल, प्रशासनाला त्यांचे डोळे जर उघडत असतील एखादा विषय घेऊन की बा हे असं सगळं झालेलं आहे, तुम्हाला ते करायला पाहिजे, तर थोडी तरी लाज बाळगून ते कामं होतील जनतेच्या भल्याची. म्हणून मग ती मी फेसबुकमध्ये टाकल्यानंतर मग त्याला चांगला प्रतिसाद येत गेला आणि मग मला वाटलं की हा खरंच यंग जनरेशनसाठी फायदा आहे की जेणेकरून त्यांच्यामध्ये बदल होईल. म्हणजे फेसबुकमध्ये टाकण्याचा उद्देश तो आहे आणि कामं होतात. तुम्ही फक्त त्याचा पाठपुरावा केला पाहिजे व्यवस्थित. कोणत्याही हाती काम घेतल्यानंतर ते शेवटपर्यंत तडीस नेण्यासाठी म्हणून मेहनत करावी लागते. ती जर केली तर तुम्हाला सक्सेस डेफिनेटली भेटेल. पण तुम्हाला असं वाटतं कुठे की पोलिसांबद्दलचा धाक किंवा प्रशासनाबद्दलचा धाक हा कमी होत चाललाय? पोलिसांचा वापर एवढा मोठ्या प्रमाणात होता, तो एक तर राजकारण्यांच्या मध्ये इतके बिझी झालेले आहे की त्यांना ऍक्च्युली पोलिसांना सॅल्यूट आहे, 1000 वेळा सॅल्यूट आहे. कारण पोलीस आहेत म्हणून आपण आहोत. आणि पोलिसांचा तो कानाडोळा का होतो मला आजही कळत नाही की पोलिसांनी जर त्यांची जबाबदारी ओळखली. एखादा मी माझ्याकडे जनता दरबार चालतो, त्याच्यामध्ये सर्वसामान्य ज्यावेळी नागरिक येतात ना, त्यांचे प्रसंग म्हणजे एवढ्या समस्या असतात. म्हणजे तो बिल्डरचा विषय असू दे, मुंबईत फोफावलेले जे फसवणूक करणारे जॉबला लावतात, वेगवेगळ्या विषयांमध्ये फसवणूक रोज होत असते. आणि ती फसवणूक टाळण्यासाठी म्हणून पोलिसांकडे ज्यावेळी एखादा नागरिक जातो त्यावेळी त्यांचं उत्तर मिळतं की हे आमचं काम नाही, तुम्ही कोर्टामध्ये जा, कन्झ्युमर कोर्टात जा किंवा कोर्टामध्ये जा. जर त्याचवेळी जर पोलिसांनी हस्तक्षेप केला, समोरच्याला फोन केला आणि एखादा जर पट्टा दिला, रपटून मारला, तर नक्की प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतात. पण ते करायला बघत नाही. त्याच्यामध्ये एक बाजू जर आपण पकडली तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडे तेवढं जेवढी मनुष्यबळ असायला पाहिजे तेवढं नाही आहे. म्हणून कुठेतरी आणि एक माणूस बघतो की एक इतकी ड्युटी केल्यानंतर अजून तो लोड कसा काय हे करणार. आणि हे सगळे करणारे आहेत ना सर्व जाती धर्माचे आहेत, असं काही नाही आहे की परराज्यातनंच आलेले आहेत आपले मराठी माणसं, पण तेच करतात. सर्व जाती धर्माची लोकं शॉर्ट टर्ममध्ये फसवणूक करून एकदम मोठे झालेले आहेत आणि मग अशा फार मोठी ही संख्या आहे. मग पोलिसांचं हे फेलियर आहे, सिस्टमचं फेलियर आहे. एखादा मॉलमध्ये दुकान टाकून बसतो फसवण्याचा, तुमच्याकडे पालिका नाही आहे जी की त्याला जाब विचारायला, त्याच्याकडे ते लायसन आहे का? मरीनचे बेलापूरमध्ये
तुम्हाला एक 700 ते 800 असे ऑफिसेस आहेत, छोटे छोटे गाळे आहेत, त्याच्यामध्ये ओपनली फसवण्याचा धंदा चालतो. त्यांचा टार्गेट असतो बाहेरच्या राज्यातून येणारे, आपल्या इकडचे कमी घेतात, पण महाराष्ट्रातले किंवा परराज्यातल्या लोकांची संख्या जास्त असते, कारण ते येऊन जाऊन प्रत्येक वेळी ट्रॅव्हलिंग करू शकत नाही. मुंबईतले असतील तर रोज जाऊ शकतील, पण बाहेरच्या लोकांना ते जास्त टार्गेट करतात आणि फसवतात. मग माझं म्हणणं काय की जर हे सर्व होत असतं तर तुम्ही त्यांना थांबवत का नाही त्यावेळी? सर्वच बाबतीत तुम्ही त्यांना पहिल्यांदा त्या सर्व गोष्टी करायला देता आणि मग तुम्हाला ते माहिती पडल्यानंतर त्यांची तुमच्याकडनं मी एकदम जबाबदारीने सांगतो पाकिटं चालवतात प्रत्येकाची, की त्यांना महिन्याला एवढं पोचतं केलं की तुम्ही बिंदास तुमचा फसवण्याचा धंदा राजरोसपणे करा आणि मग त्यांचा तो धंदा चालतो. आणि मग पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळी ते कंप्लेंटर जातात ते सांगून होतात तुम्ही कोर्टात जा, आणि मग ती जी समाजकंटक असतात त्यांना तो एक चान्स मिळतो की कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांना माहिती आता 10 वर्ष मला काही टेन्शन नाही, एकदाच काही ते कारवाई होईल, 4-5 दिवस मी आतमध्ये जाईल, आणि त्याच्यानंतर ती जी लॉंग प्रोसेस चालू होते 10 ते 15 वर्षाची त्याच्यामध्ये तुमच्याकडे परत ती माणसं येऊ शकत नाही, कारण ती कोर्स कोर्टामध्ये बिलॉंग राहणार, म्हणजे तुम्ही निर्दोष झालात, कोर्टामधनं निर्णय लागणार नाही आणि ज्याने पैसे दिले तो तसाच राहणार. हे सगळं सिस्टम जे आहे ना, हे वेळी जर तोडायचं असेल तर ते मुळापासून ते सर्व करताना त्याच्याकडे ते लायसन आहे का? मरीनचा एखाद्याला जॉब लावायचा आहे तर त्याच्याकडे त्या सगळे लायसन्स त्यांनी आहेत का? तरच ते करू शकतं. याचे लॉज आहेत, ते कायदे आहेत, तुम्ही ते पाळत नाही आहात. आणि ओपनली मला असं वाटलं आज मला फसव, आज मला 10 लोक पाहिजेत, बकरे पाहिजेत, तर मी काय करणार, एखादा धंदा काढणार, चला आज मला कडकीच आहे, मी इथे बोर्ड लावतो की इथे मरणची कामं होतील, मी भारत परदेशात पाठवतो. आणि आपली जनता ही फसते ना मुळात. ते मला तुमच्या माध्यमातून, लोकसत्तेच्या माध्यमातून त्या तमाम जनतेला एक मेसेज द्यायचा आहे की अशा भूलथापांना बळी पडू नका, कारण तुम्ही त्याच वेळी पैसे द्या ज्यावेळी तुम्ही वसूल करू शकता. तुम्ही त्या विश्वासाच्या ह्याच्यामध्ये एखाद्या बॅनर लागतात, एसी ऑफिसमध्ये जाता आणि त्यांनी ते जॉबला ठेवलेली माणसं पण आपलीच असतात नाईलाजाने, ते चांगले बोलतात आणि गोडगोड बोलून तुमच्याकडनं पैसे वसूल करतात ते, आणि मग तुम्ही रडत बसता आयुष्यभराचे. असे भरपूर आहेत, शेतकऱ्यांना फसवलं जात आहे, APMC मार्केटमध्ये फसवलं जात आहे, जिथे तिथे फसवण्याचे धंदे तेजीत चालू आहेत आणि आपलं सरकार झोपलं आहे आणि पोलिसांचं कुठेतरी दुर्लक्ष चालू आहे. म्हणून मग रात्री मी निघतो जिथे जिथे मला कंप्लेंट येते, मग आपलं निघायचं, ठोकायचं आणि पैसे वसूल करून द्यायचं. आणि मला असं वाटत नाही त्यात काही चुकीचं करतोय मी. मला एक प्रश्न आहे सर, बोला ना. टॅक्सीवाल्यांमध्ये जो मनसेचा जो भाग होता, पुन्हा त्याच विषयाकडे येतोय, तो कमी झालाय असं तुम्हाला वाटतं का? कारण की मी माझा अनुभव स्वतःचा सांगतो, म्हणजे राज ठाकरेंच्या घराजवळचीच गोष्ट आहे, मी माझा मुलगा आणि त्याची सायकल होती, मी एक तास तिथे थांबलेलो पण मला एक टॅक्सी नाही मिळाली, आणि टॅक्सीवाले सरळ नाही सांगतात आणि पुढे निघून जातात. आता ते RTO कडे कंप्लेंट करा वगैरे हे प्रोसिजर आहेत, पण त्याचा काही फायदा होत नाही. म्हणजे 2008-09 जेव्हा मनसेचं आंदोलन झालेलं, तेव्हा मी बघितलं की टॅक्सीवाले पाळायचे, पण आता तो धाकच राहिलेला नाहीये. मी तुम्हाला, मी याच्यावर आक्षेप आहे. मनसेचा धाक म्हणजे, मनसे काय फक्त गुंडागर्दी करण्यासाठी नाही आहे ना. मी पहिला बेसिकली समजवतो, जिथे चुकीचं होईल तिथे सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेलं की अन्यायाच्या विरोधात लढलं पाहिजे. आणि रिक्षा आणि टॅक्सी हा काय टार्गेट नाही, टार्गेट कोण आहे की जी भाडी नाकारतात. आता भाडी दादरला काय, मी जिथे राहतो सर्व ठिकाणी असंच चालतं की म्हणजे फक्त शिवाजी पार्क असं म्हणू नका, अख्ख्या मुंबईमध्ये सगळ्या गल्यांमध्ये कुठेही तुम्ही जा, भाडी नाकारणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. मी त्या माणसांना सांगेन की तुम्ही कुठे चुकता माहिती आहे का? थोडं आपल्या फॅमिलीबरोबर असताना आपण थोडं आपण विचार करू शकतो की मुलगा आहे म्हणून आपण थांबतो, पण अदरवाईज माणसांनी तरी निदान त्या प्रत्येक पुरुषाने हा विचार केला पाहिजे की त्याला विचारत बसू नका ना तुम्ही भाडी. तुम्ही टॅक्सी थांबवायची आणि बसायचं, तुम्ही तो त्यांना एकदम रिस्पेक्टने विचारता इधर जाओगे क्या, तो आता नाहीच सांगणार आहे तुम्हाला. तुम्ही त्यांना तो मानसन्मान देताय, हा मानसन्मान बोलून द्या ना, पण तो पहिल्यांदा गाडीत बसा तर खरं त्याच्या टॅक्सीमध्ये. आम्ही, मी माझ्या सर्व मुलांना सांगितलेलं गाडीच्या मध्ये उभे राहा, म्हणजे तो ठोकेल इथपर्यंत नका, पण तुम्ही त्या उभे राहा, नाही तर ते तुम्हाला घेऊन जाणार नाही. आणि हा धाक कोणी लावला पाहिजे? आज शासनामध्ये कोण बसलेले आहेत? सन्माननीय दिवाकर रावतेजी, परिवहन मंत्री. त्यांनी याच्यामध्ये कायदे केले पाहिजेत की नको? परिवहन आयुक्त कोण आहेत? राजसाहेबांची भीती ही त्या सर्व समाजकंटकांना आहे आणि आम्ही ती देतोय. मी वाहतूक सेनेचा सरचिटणीस असून सुद्धा मी रोज जाऊन सकाळ संध्याकाळ ठोकू शकत नाही ना, किंवा मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगू शकत नाही की तुम्ही इथे उभा राहा. मुळातच जर ह्याच्यातले जर कायदे स्ट्रॉंग असतील, तुम्हाला सांगा या मुंबईतल्या ज्या रिक्षा आहेत, मुंबईतल्या ज्या टॅक्सी आहेत, त्यांची जी संख्या बघितली, लिगल संख्या आणि इलिगल संख्या,
त्यातली जी तफावत आहे ना ती जवळजवळ 1.5 ते 2 लाखाची आहे. तुम्हाला माहीतच नाही की रिक्षा आणि टॅक्सी लीगल किती आहेत आणि इलिगल किती आहेत. आणि जे चालवणारे जे आहेत त्यांना ड्रेस कोड नाही आहेत, बॅच नाही आहेत, लायसन नाही आहेत. तुम्ही सिम्पल घ्या, मी एका ज्यावेळी टॅक्सीवाल्याला पकडतो पोलिसांदेखत द्यावी त्याला मी ठोकतो, तो गर्दुल्ला असतो, दारू प्यायलेला असतो, तो 1200 रुपयामध्ये सुटला आणि मला 11 कलमं लागली, मला 2 दिवस अटक झाली. ह्याच्यावरनं हे सिस्टमचं तुम्ही फेलियर समजून घ्या की त्या गरजुल्यांना अभय आहे, कारण त्यांना रोजचे 100 रुपये द्यावे लागतात. प्रत्येक टॅक्सीवाला त्यांचा रेट ठरलेला आहे 40. ते मी पोलिसांना नावं ठेवत नाही आहे, पण हे कशामुळे होतं आहे, मेन तुम्ही सिस्टम जर सुधारलं नाही तर या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि तुम्ही रोज कितीही जरी मारलं तरी नवीन एक निर्माण होतो आहे ना, आणि त्याला जर दर बसवायची असेल तर त्या कारवाया झाल्या पाहिजे प्रॉपर. त्यांच्या किती मुंबईमध्ये रिक्षा आहेत, किती टॅक्सी आहेत, याचं पेपरवर्क काहीच नाही. जुन्या स्क्रॅपच्या चोरीच्या गाड्या आज रस्त्यावर धावत आहेत, एका नंबरच्या 10 गाड्या चालत आहेत. कोणी पकडायच्या? कुर्ला टर्मिनल्सला मी पकडल्या, पण त्याच्यानंतर त्याच्यावर सिस्टमचं पाहिजे ना नियंत्रण. जर मी तिथे ज्या दिवशी रोज तिथे कुर्ला टर्मिनलचा ज्यावेळी हा इन्सिडेंट झाला, मला तिथे जाण्यास मजाव केला, 6 महिने मी त्या कुर्ला टर्मिनल्सला जाऊ शकत नाही यासाठी मला नोटीस दिली डिसिप्लिननी, मला कुर्ल्यामधनं तडीपार करण्यात आलं की तुम्ही त्या कुर्ल्या टर्मिनल्सला जाऊ शकत नाही. मी तिथे गेलो तर त्यांचं सगळ्यांचं जी पाकिट आहे ती बंद झाली, याच्यावर कोणी आवाज उचलत नाही. जर मला तिथे कंट्रोल करायचं आहे ना, मी तिथे 1 महिना कंट्रोल करायला बसू शकतो, पण पोलिसांनी ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे ना. ते म्हणतात आमचं तुमचं काम नाही ते. मग हे फेलियर कोणाचं आहे? मला तुम्ही पोलिसांकडनं 1 महिना द्या, लोकसत्तेने जर आवाज उचलला ना मी 1 महिना मागतो. मुंबईतल्या रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना सरळ करण्याची जबाबदारी मी घेतो, आणि एकही रिक्षा आणि टॅक्सीवाला यानंतर भाडं जर नाकारलं तर तुम्ही मला सांगायचं, पण पोलिसांनी त्यावेळी मला 1 महिन्याची आझादी द्यावी. मी मुंबईमध्ये सर्व रिक्षा टॅक्सींना सुधारायची जबाबदारी अगदी नालासोपारापासून या टोकापर्यंत सर्वांना मी देतो, तुम्ही मला ती द्या, माझी तयारी आहे. आणि ओपन मी सांगतो, आव्हान देतो, एकही रिक्षा टॅक्सीवाला यानंतर महिलांची तर भाडी नाकारणारच नाही, कारण मी असं जरुरी नाही त्यांना ठोकायची गरज नाही पडणार. पण जेवढे लीगल आहेत आणि जेवढे इलिगल आहे ह्यातली जरी तुम्ही तफावत काढली, प्रत्येकाला कंपल्सरी ड्रेस कोड दिला, प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सीवर एक त्याचा फोटो आयडेंटिटी ठेवली की हा मी ह्या रिक्षामध्ये जी बसलेली आहे ती लीगल आहे, त्याला ड्रेस कोड कंपल्सरी दिला गेला पाहिजे. टपोरी अपोरी 18 वर्षाची मुलं ज्यांच्याकडे लायसन नाही अशी सगळी चालवता तुम्ही, तर सेफ आहात. इथे जरी तुम्ही गोवंडी, बैंगनवाडी, शिवाजीनगर किंवा त्या साईडला जर गेलात ना, सर्व टपोरी मुलं तुम्हाला रिक्षा चालवणे दिसतात, महिला सेफ नाही आहेत. एअरपोर्टमध्ये मी गेल्यानंतर एअरपोर्टमध्ये मी अशा 500 टॅक्स्या बघितल्या ज्या इलिगल चालतात, आणि तिथे प्रत्येकी 200 रुपये रेट आहे ट्रॅफिकवाल्यांचा. तुम्ही जसं म्हणालात की सिस्टीम बनवली पाहिजे आपण, पण ठाण्यामध्ये तर सिस्टीम बनवलेली, मध्यंतरी ज्या 2 केस झाल्या की मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला, त्यांनी उडी मारली, त्या जखमी झाल्या, तर ते तुम्ही जसं सांगितलं तसं आय कार्ड वगैरे डिस्प्ले करा, लायसन्स डिस्प्ले करा, हे सगळं होतं, पण ते तेवढे 2 महिने चाललं, नंतर गायब झालं. एक्झॅक्टली, ते टेम्पररी होतं ना, ते सगळ्या गोष्टी टेम्पररी होतात. त्याला परमनंटली सोल्युशन काढण्यासाठी हे काम मुळातच कोणाचं आहे? परिवहन आयुक्तांचं आहे. आणि परिवहन आयुक्तांनी जर ह्याच्यामध्ये जर खरोखरच डिसिप्लिन केलं की नाही मला हे कंटिन्यू पाहिजे, यांच्यावर मी कारवाई करणार. BKCचा इन्सिडेंट झाला ज्यावेळी त्या एका मुलाला त्या रिक्षावाल्याने खेचून मारलं, पोलिसांनी काय केलं होतं, त्याला 1200 रुपये फाईन मारला होता. त्याला परत येऊन मला 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 का मारावंसं वाटलं, कारण तो यंग जनरेशनला मला मेसेज द्यायचा होता की यापुढे कोणताही रिक्षावाला किंवा टॅक्सीवाला असा, फक्त त्याने काय विचारलं की 10 रुपये मी जास्त देणार नाही. त्यासाठी त्याने जर दादागिरी केली, प्रत्येक मराठी प्रत्येक घराघरात वाटत होतं की त्याला मारलंच पाहिजे, म्हणजे त्याची चीड होती, ती चीड व्यक्त करण्यासाठी म्हणून मी त्याला मारलो होतो. आणि त्याच्यानंतर 5700 रिक्षा आणि टॅक्स्यांवर कारवाया झाल्या, आणि त्याच्यानंतर प्रत्येकी कुर्ल्याला गेलं, 15 दिवस त्यांनी नाटक केलं, त्या सगळे क्लॅब हे लावलं आणि सगळे कारवाई केलं. त्याच्यानंतर थांबल्या का कारवाया? ह्या रेग्युलर जर चालल्या कारवाया तर कुठेतरी त्यांना ती भीती होईल ना. तुम्ही सांगा शेअर टॅक्सीमध्ये, मला माहिती आहे रोज आपल्या महिलांना कळणार काय, कारण बसची ऑलरेडी एवढी गर्दी असते, लाईन असते, त्याच्यामध्ये त्या टॅक्स्यामध्ये जिथे 6 किंवा 7 कॅपॅसिटी असते शेअर टॅक्सीमध्ये, तिथे 12 जण कसे बसत असतील गुरा मेंढ्यांसारखे, आणि त्याच्यावर ते तो बाटला असतो गॅसचा,
त्याच्यावर बसले जातात, तुम्ही प्रत्येक जण रिस्कवर आहात, स्टूल ठेवतात त्याच्यावर छोटे छोटे स्टूल, इथे मी बघतो चर्चगेट स्टेशनला आहे ना त्या सीएसटी, तिथे येतात स्टूल ठेवलेले असतात आणि तिथे गुरा मेंढ्यासारख्या महिला चिटकून खेटून बसलेल्या असतात, त्यात तो माणिकचंद खाल्लेला असतो, गुटखा खाल्लेला असतो आणि सगळे रे, कारण प्रत्येकाला घाई असते त्या ऑफिसमध्ये पोहोचण्याची. पालघरला जास्त बघायला मिळतो सगळीकडे. म्हणजे मी गेले होते तर एका दिवशी 18 जण बसवले होते. किती रिक्षामध्ये होती? ती 6 सीटर असेल, 6 सीटर. 18 जण बसवले होते. मला सांगा, हेच आपली जी 3-व्हीलर असते त्या रिक्षात सुद्धा 6 जण बसवतात. तिथे तर गुंड गर्दी आहे. नाला सोपारा विरला आताच एक महिलेचा इन्सिडेंट झालं, तिला मारलं एका रिक्षावाल्याने, प्रचंड मारलं. त्याच्या अगोदरही मागच्या वर्षी असाच एक रिक्षावाला होता, त्याने असंच केलं होतं. त्यावेळी त्याला जाऊन रात्रीच्या रात्री ठोकलं होतं म्हणा, त्याच्यानंतर तो कधी परत रिक्षा चालवताना दिसला नाही. असे बरेच इन्सिडेंट्स होतात. मुळात त्यांना पोलिसांची भीती राहिली नाही. आणि पोलिसांची भीती का राहिली नाही? कारण पोलीस ज्यावेळी एखादी थर्ड डिग्री करतात किंवा काहीतरी कारवाया करतात त्यावेळी ते ह्युमन राईट्स सारखे जे येतात आणि ते ज्या दिवशीपासून आले ना हे पोलिसांना असं म्हणलं जातं की पूर्वी ज्यावेळी थर्ड डिग्री द्यायचे त्यावेळी ते ह्युमन राईट्सवर यायचे आणि तुम्ही अशी कारवाई का करता, ते दिवस परत आले पाहिजेत. मुंबईमध्ये ना निदान मुंबई तरी पोलिसांची भीती असलीच पाहिजे. ती जर भीती नसेल ना पोलिसांची, आणि मला वारंवार वाटतं की मुंबईमध्ये पोलीस आपले जे राब राब राबतात ना त्यांच्याप्रमाणे त्यांना काही मिळत पण नाही, पण निदान त्या समाजकंटकांना भीती असली पाहिजे पोलिसांची, आणि ती भीती त्यांची नाही आहे. म्हणून मग ती भीती मी देत असतो. पोलीस कमी पडतात त्याला कारण म्हणजे लोकसंख्या वाढते किंवा बाहेरून लोक येतात हे कारण असून हे आहे. आणि पोलिसांकडे त्यांचं कमी, त्यांचं स्वतःचं मनुष्यबळ जे आहे ते कमी आहे. त्यांच्या खूप जर पोलिसांचा मी 100% ते जबाबदार नाही आहे, कारण ते सिस्टमचं त्यांचा एक भाग झालेला आहे. कारण हे राजकारणी त्यांना जे पोलिसवरनं वापरतात, पोलिसांना फ्रीडम द्या. खूप झाला एक आठवडा मुंबईतले सगळे क्रिमिनलला परत पाठवण्यासाठी फक्त 1 महिना त्यांना द्या सवलत. एकही असा गुन्हा घडणार नाही. तुम्हाला गुन्हे काय माझ्या डोळ्यासमोर घडत असतात, रोज घडतात, पण ते विषय कधी संपणार नाही आहेत. मी अशा बऱ्याच गोष्टी करू शकतो. ड्रग्सचे विषय आहेत, पण आपण जे सर म्हणतो मुंबई संपली आहे, तर मुंबईकर पण कुठे जबाबदार असतो मला वाटतं. म्हणजे तो खूप शांत राहतो, काय बोलत नाही, बाबा ठीक आहे हा मला आता हाकलतो मी दुसरी टॅक्सी बघतो, तो आवाज उठवत नाही. तर मुंबईकर देखील कुठेतरी किंवा मराठी माणूस स्वतः जबाबदार असतो. आपण काहीच करत नाही, आपण फक्त म्हणजे मी तो शब्द वापरतो, आपण शंडासारखे सगळे बघत राहतो. मी तर महिला म्हणे, महिला उलट त्यातल्या बऱ्या, आपली मुलं तर काहीच करत नाहीत. मुलं फक्त माझा जॉब बरा आणि माझं घर बरं, त्याच्या पलीकडे माझ्याकडे तुम्हाला इन्सिडेंट सांगतो, फार गमतीदार इन्सिडेंट. माझ्याकडे बरेच जनता दरबारमध्ये असे इन्सिडेंट होतात. तुम्हाला म्हणतो की अरे काय पगार आहे, म्हणलं 1 लाख रुपये पगार आहे. तर ठीक आहे, मी घर घेतलं, नाळा सोपारायला घर घेतलं आणि तिथे मी माझे सगळे 28 लाख रुपये कॅश दिले. ब्लॅक किती म्हटलं, सगळेच दिले कॅश. ठीक आहे, मग आता घर नाही झाले, 8 वर्ष झालं घरवर काही नाही. मग काय केलं तू? नसो साहेब मला बोलतो मला मारून टाकेन. मग तू काय केलं? काय नाही, ऐकून गप्प बसलो साहेब. मी काय करू शकतो? माझी जॉब आहे, माझं फॅमिली आहे, तुम्ही काय ते बघा ना. म्हणजे तू काय? नाही साहेब, मी कसं अटक होऊन चालेल? म्हणजे अटक व्हायला मी पाहिजे त्यांना. म्हणजे साहेब तुम्ही तर हे करता ना, तुम्हाला घाबरतात. म्हणजे मला काय बोलायचं आहे की तुम्ही तुमचे पैसे काढण्यासाठी पण स्वतः तुम्ही काही करायला तयार नाही. मग त्यांचं त्या फावतं त्या समाजकंटकांना, त्या बिल्डरचं त्याच्यामध्ये खूप बेनिफिट आहे. त्यांना माहिती आहे की हे ह्याच्यापुढे जाणारच नाही आहेत आणि त्याच्यामुळे मी जरी पैसे दिले नाही हे गप्प सहन करणार आहे. आपली सहन करण्याची कॅपॅसिटी आहे ना आपण खूप वाढवलेली आहे मुंबईकरांनी. आपले पेशन्सची लेवल आहे ना वाढलेली आहे, स्ट्रेस वाढलेला आहे, पण आपण रिॲक्टच नाही होत. कोणीतरी आपल्यासाठी दुसऱ्या कोणीतरी रिॲक्ट व्हावा ही आपली अपेक्षा असते आणि आपण त्याच्यामध्ये सुख मानतो. येस हा करतोय ना बरोबर आहे. आपण फेसबुकच्या माध्यमातून लाईक्स कमेंट्समध्ये मी तर मला तर खूप जण मी बघतो, अरे साहेब तुम्ही ठोकलं नाही अजून महा बोलला, तुम्ही ठोकलं नाही, ठोकाना साहेब, ठोकाना साहेब. आणि मी म्हटलं ठीक आहे मी येतो आणि मागे बघून बघतो कोण नसतं. हे फेसबुक हल्ली आणि थोडं विषयांतर होईल, पण तुमच्या या लोकसत्तेच्या माध्यमातून मला एक त्या तमाम पिढीला संदेश द्यायचा आहे. ते फेसबुकमध्ये खूप ॲक्टिव्ह असतात आणि प्रत्येक राजकारण्याला ना म्हणजे वेढं करून ठेवलेलं आहे. आणि खास करून आदरणीय उद्धव साहेबांना म्हणा किंवा राज साहेबांना म्हणा, पवार साहेबांना म्हणा, हे सर्व सिनियर्स आहेत. यांची परंपरा आहे. शिवसेनेला आज 53 वर्ष झाले. राज साहेबांच्या सर्व म्हणजे यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. मग उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील, अमित साहेब असतील, राज साहेब असतील, पवार साहेब असतील, या सगळ्यांना हल्ली आहे ना म्हणजे वेगवेगळे मुखवटे घातले जातात.
त्यांना ती आपली जी कमेंटची जी पातळी आहे ना ती एवढी घसरलेली आहे, एवढी घसरलेली आहे ना की एकमेकांना साड्या काय घालतात, म्हणजे काही जरी झालं तरी खूप म्हणजे हे भगवत नाही. म्हणजे मला असं कधीतरी वाटतं की मला त्या फेसबुकचा वीट येतो की ही जी मग मग ती फेक आय डी असतील म्हणा किंवा कोणीतरी कोणत्याही लेवलची असतील ते पेड लोक असतील, पण आपली संस्कृती आपली परंपरा या फेसबुकच्या माध्यमातून एवढी खालावलेली आहे ना की ते बघा असं वाटत नाही. फेसबुक असं वाटतं की नाही यार मी काय करतो माझ्या फेसबुकमध्ये एखादं काम असतं ते टाकतो आणि त्याच्यानंतर मी बाहेर येतो, पण मी दिवस रात्र ते बघतो की एवढा वेळ वाया घालवत आहेत हल्ली फेसबुकमध्ये की एखादं टाकलं की त्याच्यात तुटून पडतात आणि हे नाही झालं पाहिजे. आपली ही संस्कृती नाही. एखाद्या माणसाला किती खालच्या पातळीवर जाऊन आपण त्याला रिॲक्ट व्हायचं याचा प्रत्येकाने मान ठेवला पाहिजे. आणि अशा पद्धतीने राजकारण नाही चालवतो, कारण मग तुम्ही प्रत्येकाला साड्या घालायला लावणार. आता त्याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला, आता महापूर जो आलेला आहे प्रत्येक जण इंडिव्हिज्युअली प्रत्येकाच्या ह्याच्याने मदत करतो, जरुरी नाही ना की त्याने फेसबुकच्या माध्यमातून स्वतःचे फोटो टाकले पाहिजे. स्कूलमधले फ्रेंड्स आहेत सगळेजण, बरेच जण अशी लोक आहेत ज्यांना फेसबुक किंवा कुठे शो ऑफ करायचं नसतं, अदृश्य आत्म्यासारखी मदत करत असतात. मग काही मग माझ्या पक्षाचे आहेत किंवा इतर सर्व पक्षांना माझी विनंती आहे, ते अक्षय कुमारपासून नसरुद्दीन शाह म्हणा, शाहरुख खान म्हणा, सचिन तेंडुलकर, त्यांना पण नाही सोडलं, सगळ्यांना साड्या घालून मोकळे झाले. म्हणजे ही कोणती परंपरा की म्हणजे मला हा का मेसेज देणं गरजेचं वाटतं की कोणी किती मदत करायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. तुम्ही कोणाला फोर्स नाही करू शकत की ह्यांनी मदत का नाही केली, आणि ते जे करतात मदत ती तुम्हाला दिसत पण नाही, तुम्हाला त्यांनी काही शो ऑफ करून दाखवायला पाहिजे का? तर फेसबुकचा एक हा निगेटिव्ह इम्पॅक्ट पण सध्या झालेला आहे की लोक काहीही करायला लागलेले आहेत आणि त्या फेक न्यूजला आपण रिअल समजून तसं रिॲक्ट होतोय. हे सगळं कार्यक्षेत्र जे तुमचं आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही हा लोक नाही नाही मला मी कॉलेजपासून मी एस आय एस कॉलेजला होतो त्या ज्यावेळी म्हणजे 89 to 92 त्यामध्ये पण मी दाढी ठेवायचो, म्हणजे दाढी ही पूर्वीपासूनच होती. मग ते धर्मवीरांची हे बोलू शकता तुम्ही, कारण त्यांच्या चरणामध्येच मी आहे, तर एक कुठे ना कुठेतरी मनामध्ये होतं तर ते कॅरी ऑन केलेली आहे. पण तुमच्या कार्यावरती एकंदरीत दिघे सरांचा वगैरे काही परिणाम झाला की एक म्हणजे तुम्ही जसा दरबार भरवता तसं तेही भरवायचे तुमचा लुक त्यांचा लुक? नाही त्यांच्या तर मी चरणाची धूळ आहे, धर्मवीरांच्या चरणाची मी स्वतःला धूळ समजतो. पण पूर्वी ज्यावेळी लहानपणी ठाण्यामध्ये आम्ही जायचो आणि पप्पांबरोबर तो योग यायचा, धर्मवीरांचा तो दरबार बघण्याचा योग यायचा, तर लहानपणापासूनच त्यांना मी बघितलेलं आहे आणि बाळासाहेबांची शिकवण आहेच, म्हणजे बाळासाहेबांना दैवत आहेत बाळासाहेब, त्याच्यामुळे त्यांची सर्व शिकवण आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आतून आल्या. आणि आई वडिलांचे संस्कार, अन्यायाच्या विरोधात लढलं पाहिजे आणि मी ते मला आवडतं. मला कुठेही चुकीचं झालं लोक काय बोलतील याचा विचार मी करत बसत नाही. माझी तयारी आहे, गुन्हे दाखल करताय करा, मी शिक्षा भोगायला तयार आहे, पण सोडणार नाही मी. आज मुंबईमध्ये नालासोपारा, विरार, भाईंदर या ठिकाणी सर्व बिल्डर 90% बिल्डरांची अफरातफर, म्हणजे ते ना पोलिसांना जुमानत. माझ्याकडे सध्या मी जे सांगतोय ते सत्य सांगतोय, माझ्याकडे 7,500 to 8,000 ॲप्लिकेशन्स आहेत, मीरा भाईंदर दिवाळ्याचे सगळे माझ्याकडे ॲप्लिकेशन्स आहेत, फक्त बिल्डर लॉबीनी फसवलेले आहेत. आणि पोलिसांकडे गेल्यानंतर ते म्हणतात आमचं काम नाही, त्या लोकांनी जायचं कोणाकडे, पैसे मागायचे कसे, रिकॉल करायचे कसे, त्या लोकांनी करायचं. त्यात हँडिकॅप मुलांना सोडत नाहीत, एक लिंबू विकणारी म्हणजे शनी मंदिरामध्ये लिंबू मिरची देते, हँडिकॅप आहेत नवरा बायको, त्यांच्याकडनं 8.5 लाख रुपये ज्यांनी ती जवळजवळ 25 वर्षे जी पुंजी जमवली ती त्या बिल्डरला दिली, त्यांना माहिती आहे दोघे पण हँडिकॅप आहेत, लिंबू मिरची फक्त शनिवारी विकायला जातात, त्यांचे पैसे सोडत नाही. त्या बायकांनी काय करायचं, कॅन्सर पीडित माणसांचे पैसे खाल्ले जातात. बिल्डर लॉबी काय आहे आणि हे सगळे मॅनेज आहे तो राजकारण लोक. माझा तो ज्या दिवशी मला फ्रीडम मिळेल मी राजकारण लोकांना ठोकेन पहिल्यांदा, खरं सांगतो माझा बेस तोच असेल, कारण या राजकारण माणसं जे आहेत काही ठराविक राजकारणी चांगले आहेत, बाकी सगळे विकले गेलेले पोलीस, बिल्डरांची लॉबी, राजकारण्यांची सगळ्यांची, त्यातला मी पण एक आहे. पण हे राजकारण करता करता समाजकारण आपण काहीतरी जनतेला देण्याचं लागतो हे सगळे विसरून चाललेले आहेत. मला काय मिळतं हा जोपर्यंत वेस्टेज इंटरेस्ट आपल्या सगळ्यांमध्ये राहील ना, हे सगळं ह्याच्यानंतरचे खूप भयंकर इफेक्ट होणार आहेत. आणि हे जेवढे डिपार्टमेंट आहेत आपले, मला सांगावं सर्व, मी माझं ओपन चॅलेंज आहे, मुंबईतले असे किती नगरसेवक आहेत
जे रस्ते बनवतात त्याच्यामध्ये त्यांना कमिशन मिळत नाही, प्रामाणिकपणे सांगावं त्यांनी. माझ्या पक्षाचा जरी असेल तरी माझा हाच प्रश्न आहे. अशा माझ्या पक्षाचे आता नाहीच आहेत, पण जे आहेत त्यांनी पण ते घेणार नाही. जे होते त्यांनी नाही घ्यायला पाहिजे, कारण रस्त्यांची जी वाट लागलेली आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे घेतले तर तुम्ही त्याला कसा जाब विचारणार? तुम्ही चांगले रस्ते बनवा, एकही रुपया त्याच्यामध्ये घेऊ नका, आणि मग जर काही जर झालं तर तुम्ही त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकता ना, नाही तर तुम्ही बोलू शकत नाही. आज जर तुम्हाला 5 वर्षाचा मान, मी खरं सांगतो, ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांची सत्ता येईल ना, तुम्हाला हे येणारं भवितव्य जे आहे ते उज्ज्वल दिसेल. कधी? ज्यावेळी ते खरोखरच लोकांनी मनावर घेतलं तर, आणि मग त्यावेळी नक्कीच हा भ्रष्टाचार मुक्त तरी नक्कीच होईल. आणि मला असं वाटतं, मला प्रामाणिकपणे काम करायचं आहे, आणि मग तो मग MSRDC असू दे, PWD असू दे. PWD सर्वात निष्क्रिय, म्हणजे पालिकेच्या नंतर जर कोणतं निष्क्रिय डिपार्टमेंट असेल तर ते PWD डिपार्टमेंट, आणि सर्वात हायर लेवल ज्याच्यामध्ये खूप गडगंज पैसा आहे ते MSRDC. एकदम हाय प्रोफाईल, म्हणजे समृद्धी, मोठे मोठे प्रोजेक्ट करायचं, त्याच्यानंतर MMRDC, आणि सर्वात गरीब ज्यांना कोण विचारतच नाही, कुत्रं पण विचारत नाही त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये, ते PWD. त्यांच्याकडे काही अथॉरिटीज नाही, म्हणजे ते एकदम असे गरीबासारखे बसलेले असतात. त्यांनी काही दिलं तर करणार. त्याचं उदाहरण घ्या, तुम्हाला मी लाईव्ह तुमची यायची इच्छा आहे का? अमरमाल उड्डाणपूल आहे, हा विषय घ्या तुम्ही. गेल्या 6 महिन्यापासून मी सातत्याने त्या उड्डाणपुलाच्या खालती जी लोक राहतात, बेगस लोकांबद्दल सहानुभूती आहे, पण बेगस लोकांना उड्डाणपुलाची खालची जागा आपण दिले का? मग त्यापेक्षा काहीतरी तिथे बगीचे बनवा, एखादी अभ्यासिका बनवा, पोलीस स्टेशन बनवा, शौचालय चांगली बनवा, किंवा तिथे चांगली त्याचा सदुपयोग होईल त्या उड्डाणपुलाच्या खालच्या जागेचा, ती बनवा. आता तुम्ही माझी 8वी पोस्ट असेल तिथे उड्डाणपुलाच्या खाली चरस, गांजा, अफीम घेणारे सगळे ड्रग ॲडिक्ट, त्यांचा अड्डा. त्याच्यानंतर तिथे त्या महिला ज्या आहेत, दे आर बेगर्स, म्हणजे ते काही असतात, त्यांचं तिथे जर ते रस्ते बघितले, 200 मीटर्सपर्यंत जे रस्ते, त्यांचं सगळ्याच क्रिया तिथे होत असतात, उघड्यावर होत असतात. पलंग टाकलेत त्यांनी तिथे, पलंग आणलेले आहेत, रस्त्यावर ठेवलेले आहेत, आणि हे डिपार्टमेंट बघत नाही. तुम्ही तिथे जा, माझी इच्छा आहे, तुम्ही तिथे रात्री 7:30 ते 9 दरम्यान संध्याकाळी तिकडनं फक्त फिरा. आणि मला माझं चॅलेंज आहे, तुम्ही म्हणाल की हे कसं, PWD आणि पालिका जे स्वच्छ भारताचे नारे देतात, तिथे तुम्ही 1 मिनिट पण नाही थांबू शकत, अशी ती अवस्था आहे. आणि ते ड्रग्ज लोकांना ते उड्डाणपुलं, आता 10,000 स्क्वेअर फूटची जागा, मी सांगितलं म्हणून पत्रे लावले, पण त्या पत्र्याच्या आतमधलं वास्तव माहिती आहे का? मी विचार करत होतो त्या गर्दुल्यांना बाहेर काढण्यासाठी पत्रे लावून घ्या आणि बंद करा. जे पत्रे लावले ना, 10 ठिकाणी त्यांनी कापले, ते पत्रे विकले, गेट तोडला, जो अधिकारी आला त्याला दगड मारला. तो अधिकारी, माझ्याकडे स्टेटमेंट आहे, माझ्या रेकॉर्ड केलेलं आहे की साहेब त्यांनी आम्हाला मारलं. आणि पोलिसांनी काय केलं, साहेब 5 मिनिटं थांबले, निघून गेले. हे रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड आहे माझ्याकडे सगळ्या गोष्टी. आणि हे सगळे झाल्यानंतर आत्ता परिस्थिती अशी आहे, जिथे 10 होते आता 50 आहेत, कारण त्यांना महल मिळाला ना, तिथे मस्त शेड बीड टाकून त्याच्यामध्ये गर्दुल्ले, ड्रग ॲडिक्ट सगळेच राहत आहेत. आणि हे सगळे पालिका बघते, पोलीस बघते आणि PWD बघते. मी किती वेळा कोणाकोणाला मारायचं, मी मध्यंतरी बोललो होतो की मी त्या गर्दुल्यांना घेऊन त्या PWDच्या कार्यालयात येईल, त्यावेळी ते एकदम जागे झाले, मला पत्र दिलं, पत्रे बित्रे लावून घेतले. आणि 15 दिवसाने बघतो काय, त्यांना आश्रय मिळाला सगळ्यांना, आता मी कोणाशी लढायचं, म्हणून मी ठोकतो. ठोकणं हे ठीक आहे, आता तुम्ही म्हणता की सिस्टम फेल्युअर, मग त्याला काही एक पर्याय असेल ना, निवडून द्या ना, मनसेची सत्ता द्या. पण सर मग आता याच्याशी संदर्भात पुढचा प्रश्न आहे की सभांना गर्दी होते, फेसबुक लाईक्स मिळतात, कमेंट्स मिळतात, पण मतपेटीमध्ये ते दिसत नाही, तर कुठे कुठे गणित चुकतंय, म्हणजे काय म्हणता येईल? काही गोष्टी स्पष्ट मला बोलण्याचं इच्छा आहे, पण मी ते बोलू शकत नाही. मला आवडेल स्पष्ट बोलायला, पण मला नाही UM चं मी नाही, काही गोष्टी आहेत ते सन्माननीय राजसाहेबच बघतील. पण मला असं वाटतं ते आहे, ते मानलंच पाहिजे, ते आहे, ती शंका आहे, ते बरोबरच आहे. पण मला काय म्हणायचं आहे की पक्ष बांधणी जी असते ती सर्वात महत्त्वाची असते. आणि लोकांनी पण हा विचार केला पाहिजे की इतके वर्ष ज्यांना तुम्ही आत्तापर्यंत निवडून आणलेले आहेत त्यांनी तर कोणते दिवे लावलेले नाहीत,
तर मग जो खरोखरच जगण्याचा प्रयत्न करतोय, काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याने देऊन दाखवलं पण, तुम्ही वारंवार विसरताय की नाशिक चांगलं बनवलं, एक जे आजपर्यंत कधी घडलं नाही ते नाशिकल्या साहेबांनी करून दाखवलं आणि त्याच्यानंतर पुढच्या निवडणुकीमध्ये ते सर्व शक्य नव्हतं अशा गोष्टी झाल्या, पराजय झाला. साहेबांना पण हा विचार करावा लागणार ना, साहेब पण शेवटी माणूस आहे, तो त्यांनाही त्या वेदना होणार, संपूर्ण महाराष्ट्र संभवत आहे. जर नाशिक एवढं चांगलं डेव्हलप केल्यानंतर तिकडची जर प्रजा पुन्हा जर त्यांना निवडून देत नसेल तर ते विचार करतील ना की माझ्याकडनं नेमकं चुकलं काय. जनतेने हा विचार केला पाहिजे की ते जे करतायत ते बरोबर आहे का. तुम्ही सभांना गर्दी करताय आणि जर तुम्ही मतांमध्ये जर देत नसाल तर नुकसान कोणाचं होत आहे, साहेबांचं नुकसान नाही होत आहे हो, त्या जनतेचं नुकसान होत आहे, त्यांना त्या गोष्टी सफर करावं लागत आहे. पब्लिकने हा विचार केला पाहिजे की मी 25 ते 30 वर्ष ह्याच्यामध्ये राहिलो आहे, का ना आम्ही नवीन प्रयोग करून बघू शकत, का ना आम्ही मनसेला निवडून देऊ शकत. निदान जे कामं करतात, मी असं नाही म्हणत, तुम्हाला जी वाटतात त्या लोकांना तर तुम्ही निवडून देऊ शकतात आणि त्यासाठी पक्ष मांडणी पण तेवढी जोरात झाली पाहिजे. पक्षाचे विचार प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात पोचलं गेलं पाहिजे आणि लोक तुमच्याकडे येतील त्यापेक्षा तुम्ही जर लोकांकडे गेलात आणि जर तुम्ही त्यांचा जर दुवा बनण्याचा प्रयत्न केला तर विजय हा नक्की मिळू शकतो. पण कुठे ना कुठेतरी काहीतरी गडबड होते, एक तर लोकांना कळत नाही आहे की मी माझा हा आरोप आहे की काही ठिकाणी फक्त पैसाच चालतो, मग ती मंडळं असतील. तरुण पिढीने हा विचार केला पाहिजे की मला येणारा काळ हा कसा पाहिजे, मला चांगला पाहिजे, वाईट पाहिजे, मुंबईच्या भल्यासाठी पाहिजे की ॲज इट इज दरवर्षी पाऊस आला, खड्डे आले, ओढा फेसबुकमध्ये द्या. बदल जर पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल विचार केला पाहिजे की मला हा माणूस पाहिजे, याला मला निवडून द्यायचं पाहिजे. कोण महिलांची सेफ्टी करू शकतो, कोण मला येणाऱ्या काळामध्ये चांगले रस्ते बनवून देऊ शकतो. एज्युकेशन, एज्युकेशनच्या बऱ्याच गोष्टी आहेत. आज आपल्याकडे सिस्टमचे फेलियर काय आहे, जे आता महाभरती होते ना, आता मध्यंतरी प्रत्येक वेळी बघा महाभरती ज्यावेळी होतात तुमच्याकडे ते सिस्टमच नाही आहे. जी मुलं येतात 9:30 एक्झाम असेल, 8:30 वाजता तुमचे दरवाजे बंद होतात. अरे आता ह्या ट्रॅफिकमध्ये ते वेळेवर पोचू शकत नाही, तुमच्याकडे ते सिस्टम नाही आहे, त्या मुलांना वेळेवर मेसेज पोचत नाहीत, कोणत्याही गोष्टी बरोबर नाही आहे. आणि आपल्या मुंबईतल्या नागरिकांना डिसिप्लिन हा म्हणजे मी पण येतो त्याच्यामध्ये, प्रत्येकाला ते डिसिप्लिन राहिलेलं नाही. मी उदाहरण जपानचं का देतो, मी तेवढा मोठा नाही आहे, पण एक सांगतो की आपण कधी पण बघा, तुम्ही सायनच्या उड्डाणपुलावर येता का कधी, एक सायनचा रस्ता आहे म्हणजे टुवर्ड्स एवढा नगरवर नाही येतो, आपल्याला सायनचा ब्रिज लागतो वरतून उड्डाणपूल, तिथे फक्त आहे ना 7 ते 12 मध्ये ते ट्रॅफिक हवालदार असतात सकाळी, कारण तिथे टू वे लेन कट केलं की लगेच तिथे फोटो काढतात आणि गाडी हे करतात. पण 12 नंतर तो लेन कटिंग काही नसतो, तिथे तुम्ही वरतून जाऊ शकता, तिथे साधा नोटीस बोर्ड पण नाही आहे. आणि आपली लोक कशी, एक सिंगल लाईन आहे, इकडनं एकच गाडी जाणार आहे, इकडनं तिथपर्यंत लास्टपर्यंत थांबतच नाही. माझ्या इथे इथे एक आला, मग इथे एक आला, गाडी एकच जाणार आहे. आपला डिसिप्लिन आहे का कोणाचा, आपण हा विचारच करत नाही. आपण मी सिग्नलवर थांबतो, मी वेडा आहे, मी सिग्नलवर आपले सगळे रोज आले बाबा आपल्याकडे लोक बघतात हल्ली सगळे फोटो काढतात लगेच सिग्नल तोडला म्हणून, मी आपला त्या भीतीने तरी मी असा उभा असतो किंवा सिग्नल मागचे हॉर्न मारून निघून जातात आणि मी आपला थांबलेलो असतो, मागचा पुढे माझा आडो आडी अशी गाडी काढतो, म्हटलं काय उभे काय, मग हॉर्न मारतात. आपण ते डिसिप्लिन पाहायला जरी गेलो ना तरी हल्ली वाढती लोकसंख्या आणि प्रत्येकाला पळायचं असतं, मला लगेच जायचं आहे, मला घाई आहे, आणि त्या गोष्टी आपण करू शकत नाही. ह्याचं बेस काय आहे, हे जे जास्त जे लोंढे वाढलेत ना आणि वाहतूक कोंडी सगळं सिस्टमचं ही टोटल फेलियर आहे. आणि यासाठी काय पाहिजे, सिस्टमॅटिक जर करायचं असेल तर कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. कठोर निर्णय घेण्यासाठी त्या पावर झाल्या पाहिजेत. हे पाहिजे हे आता हे चुकीच्या पद्धतीने जसं त्याने पार्किंगचे चार्ज लावले 10-10 हजार रुपये, एक साधा माणूस ज्याने बाईक त्याचा खर्चच नाही होत एवढा, तो आपल्या इन्स्टॉलमेंटवर 500 रुपयाच्या लोनने गाडी घेतो, बाईक घेतो, तो लावतो, त्याला जागाच नाही. तो तुम्ही असं कुठे असं व्यवस्थित असं केलं आहे का की इथे पार्किंग करा म्हणून, तुमच्याकडे सूचना फलक नसतात पार्किंगच्या बोर्डच्या इथे खाली तिथे नसतं आणि तिथे चॉकने लिहून ठेवतात, सगळ्या बेसलेस गोष्टी. आपल्याकडे कोणता सिस्टम नाही आहे आणि हे होणार पण नाही, कारण कोण बघतंय, कोण प्रतिकार कोण करतंय, आपण प्रतिकार करतच नाही ना. आपण सगळे यूज टू झालेलो, टाकलं चार्ज ओके,
फाईन, आपण यूज टू आहोत, काय होणार, रिॲक्ट नाही होत आपण. आता गरज आहे रिॲक्ट होण्याची. राजकारणांना कोण रिॲक्टच नाही करत. आता जे चाललंय ना, आधी जे अशा प्रश्नाला अनुसरून की मनसे हा वेगळा पक्ष आहे, एखाद्या राष्ट्रवादीचा एक भाग बनते, हा एक प्रश्न सगळ्यांपुढे निर्माण झालाय. मी साधा एक महाराष्ट्र सैनिक आहे, कबूल आहे, पण काय महाराष्ट्र सैनिक असल्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तर सन्माननीय राजसाहेबांचे प्रश्न आहे. मी जर सामान्य नागरिक म्हणून मी बरंच काय काय बोलू शकतो, मला बोलायला आवडेल. नाही पण आम्हाला एक फिलॉसॉफी पण सांगू शकाल ना, की जर काही मनसे आता दोन प्रवाह आहेत, एक काँग्रेस आणि बीजेपी किंवा काँग्रेसचे ऑपोजिट, त्यातला मनसे तिसरा प्रवाह एक पर्याय म्हणून तुम्ही म्हणता की मनसेला तुम्ही एक जो धडपडणारा आहे, नवीन आहे, त्याला तुम्ही संधी देऊन बघा. पण तो तसा राहिलेला नाही ना, लोकांच्या नजरेत आता तो राष्ट्रवादीचा एक भाग झालेला आहे किंवा अँटी बीजेपी झाले. आणि साहेबांच्या भाषेत तुमच्या सांगायचं तर मोदी शहा विरोधी, ते बीजेपीलाही नाही शिवाय करत, मोदी शहा विरोधी. तर मग हा फरक काय राहिला की राष्ट्रवादी किंवा काँग्रेसलाच का निवडून देऊ नये, मनसेलाच का द्यावं, असं एक संभ्रम निर्माण नाही होत का. नाही, तुमचा प्रश्न खूप चांगला आहे आणि मला उत्तर ह्याच्यावर थोडे थोडे चांगली देता येतील. पण कसं आहे, काही गोष्टी ज्या आहेत त्या सन्माननीय राजसाहेबच याचे डिसिजन घेतात. मला काही जरी वाटत असलं तरी निर्णय घेणं आणि सगळं करणं हे सगळं सर्वेसर्वा ते असल्यामुळे, मी कितीतरी काही जरी मला जरी वाटत असलं तरी त्याची उत्तरं मी प्रामाणिकपणे माझी द्यायची जरी इच्छा असली तरी निर्णय प्रक्रियेमध्ये ते असल्यामुळे एक आम जनतेला काय वाटतं या सगळ्या गोष्टी उपयोग होत नाही. मला बरंच काही गोष्टी वाटतात काय चुकीचं आहे आणि काय आहे, पण त्याच्याने त्या सन्माननीय राजसाहेबांचा हा पक्ष असल्यामुळे मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे. मला वाटतं काही गोष्टी चुकीच्या होत आहेत, नाही झाल्या पाहिजे, पण त्याच्याने त्या बदलणार नाही आहेत. मला एकतर त्या प्रोसेसमध्ये राहावं लागेल आणि त्या प्रोसेसमध्ये नाही राहायचं असेल तर वेगळं व्हावं लागेल. पण मी त्याच गोष्टी करतो ज्या मला पटतात, ज्या मला पटत नाहीत त्या गोष्टी मी सोडून देतो. पण त्याच्यावर तुम्हाला एकच सांगेन की राष्ट्रवादी आणि काँग्रेस किंवा सर्व पक्ष आहेत, मला एक सांगा, BJP 15 वर्षापूर्वी कुठेच नव्हती, 10 वर्षापूर्वी आपण बघूया कुठेच नव्हती. त्यावेळी होती फक्त शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस. BJP उदय जो झाला तो या 10 वर्षाच्या काळामध्ये हल्लीमध्ये झाला आणि त्याच्यामध्ये शिवसेनेला पण तेवढं श्रेय द्यायला लागेल, कारण शिवसेना आणि त्यांची ती अभेद्य युती होती आणि उद्धव साहेबांनी ते त्यांचं ते गणितच असल्यामुळे ते त्या युतीचा भाग म्हणून राहिले, कारण त्यांना ती सत्ता हवी होती त्याच्यामुळे ते राहिले. तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा विचार करत असतो. पण इतक्या वर्षात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जे काही केलं ते नको होतं म्हणून त्याच जनतेने BJP आणि शिवसेनेला निवडून दिलं. आता शिवसेना आणि BJP निवडून दिल्यानंतर एक पर्याय मनसे हा 100% तुमच्या जनतेसमोर आहे, पण जनतेने जर ती ओळखलंच नाही, साहेबांचं भाषण चांगलं आहे, गर्दी होते, हे सगळं जर तुम्हाला मान्य आहे आणि आजपर्यंत हे फॅक्ट आहे की याच्यामध्ये कोणीही पेड नाही आहेत ना, जी लोकं येतात ती कार्यकर्ते असतात आणि ते नागरिक असतात, हे आपली लोकं असतात, ज्यांना मराठी म्हणा, ज्यांना टिकवायचे, आपली संस्कृती ज्यांना टिकवायचे, ते सर्वजण साहेबांचं भाषण आतुरतेने ऐकायला येतात. पण ती मतं का देत नाहीत हा मला पण एक पडलेलं कोडं आहे. मग त्याच्यामध्ये मी असं नाही म्हणत की आम्ही 100% लोकांपर्यंत पोचलो आहे, बिलकुल नाही पोचलो आहे. आपण पण तेवढंच जनतेमध्ये पोचलं गेलं पाहिजे. त्या प्रत्येक ना जो कोणी राहणारा माणूस आहे त्याला तिकडचा शाखा अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, माझ्याकडे एक पर्याय असला पाहिजे. शिवसेना आणि BJP व्यतिरिक्त माझ्याकडे कोणीतरी असा एक पदाधिकारी आहे जो जनतेची कामं करतो, हा विश्वास ज्यावेळी प्रत्येक त्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये मनसेच्या बाबतीत निर्माण होईल त्यावेळी नक्कीच येणाऱ्या इलेक्शनमध्ये मनसे सर्व जागा घेतील. आणि तो विश्वास निर्माण करण्यासाठी त्या इच्छाशक्तीने सर्व पदाधिकाऱ्यांनी कामं केली पाहिजेत. मग ती गावखेड्यात असू दे, गावखेड्यात आम्ही जाऊन मी पोचलेलोच नाही आहोत, त्यासाठी पोचण्यासाठी तेवढ्या तळागाळामध्ये जाऊन ती कामं केली पाहिजेत आणि त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. फेसबुक हे माध्यम नाही आहे, फेसबुक फक्त जरिया आहे लोकांपर्यंत पोचण्याचं, पण खरं जी प्रॅक्टिकली जमीन ग्रासरूट लेवलला जी कामं करायची असतात ती तिथपर्यंत प्रत्येकाने स्वतःला झोपून दिलं पाहिजे. जर सन्माननीय राजसाहेबांचं जे स्वप्न आहे, त्यांची जी ब्लूप्रिंट आहे, ती जर खरोखरच वास्तविक पाता जर जनतेमध्ये जर आणायची असेल तर ती संधी प्रत्येक नागरिकांनी विचार केला पाहिजे की येस, यांना ही संधी आपण का नाही द्यायला पाहिजे आणि तुम्ही देऊन ती बघायला पाहिजे.
आणि त्याचं एक दिलं ना त्यांनी, जसं नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरात मॉडेल आपल्यासमोर उभं केलं, तसंच राज साहेबांनी नाशिक हे मॉडेल उभं केलं, त्यांना जेवढं शक्य होतं तेवढं बोला ना सर. मगाशी पण तुम्ही नाशिकचा उल्लेख केला, पण ते ऍक्च्युली एक कोइन्सिडन्स आहे की नाशिकला जो विकास झाला त्याच्यामध्ये प्रचंड मोठा वाटा कुंभमेळ्यामुळे आलेल्या पैशाचाही होता. नाही कुंभमेळा असल्यामुळे काही शेकडो कोटी रुपये केंद्र आणि राज्य सरकारने नाशिकच्या विकासासाठी गेले, कारण कुंभमेळा हा म्हणजे प्रकारच खूप मोठा असतो. मानतो मी, बरोबर तुमचं, त्याच्यामध्ये आला असेल, मला त्याच्यामध्ये डिटेल माहिती नाही, पण ते आल्यानंतर त्याच्यात भ्रष्टाचार नाही केला ना. रस्त्यांची कामं जी केली ती एवढी चांगली केली की ती आजही रस्ते टिकले. आपण ते कुंभमेळ्यासाठी केलं, पण सरकार आमच्या मालिक पालिका जी होती ती राजसाहेबांच्या हातामध्ये होती, मग त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असता तर ते रस्ते चांगले झाले असते का? बरं कुंभमेळा होता म्हणून तो बॉटॅनिकल गार्डन नाही झालं ना, त्याच्यासाठी नाही झालं ना. ते साहेबांचं एक विजन होतं आणि ते विजन साहेबांनी जनतेसाठी दिलं. साहेबांच्या ज्या विचार करण्याची जी क्षमता आहे त्याप्रमाणे त्यांनी जनतेला काय देऊ शकतो, एक स्ट्रेस जर काढायचा असेल तर आपण एक चांगलं गार्डन दिलं गेलं पाहिजे जे मुंबईमध्ये नाही आहे, तर मी माझ्या नाशिककरांसाठी का देऊ शकत नाही. आज तिथे चांगल्या उत्कृष्ट पद्धतीची खत निर्मिती होते, ती आपल्या मुंबईमध्ये होते का? त्यासाठी जे नियोजन केलं गेलेलं आहे ते कधी कोणी बघितलं का? ह्या सगळ्या गोष्टी जनता विसरते की तुम्हाला आजपर्यंत साहेबांनी काय काय दिलं. ठीक आहे, नाशिक त्यांच्याकडे एक संपूर्ण सत्ता होती म्हणून ते करू शकलं. तसं जर मुंबईमध्ये जर झालं असतं तर मुंबईचं डम्पिंग ग्राउंड म्हणा किंवा मुंबईचे जे जे रस्ते जे आहे या सगळ्यांचं वर्गीकरण करून व्यवस्थित अभ्यास करून त्याची कामं झाली असती. पण तो चान्स देण्यासाठी तेवढा विश्वास जनतेने दाखवला गेला पाहिजे. जर एखादं आपण आपल्या घरात, मी साधं उरण देतो, आई वडील असतात, मुलगा कितीही चुका करतो, असंख्य चुका करतो, म्हणून त्याला आपण घराबाहेर काढतो का? अगदी आपल्या ड्रग ॲडिक्ट झालेल्या मुलाला पण आई आपल्या उराशी घेते. मग त्या जनतेमधलं सन्मान्य राजसाहेब आहेत, मग जनतेने हा विश्वास एकदा राजसाहेबांवर का टाकू नये? बरं मी असं म्हणत नाही की राजसाहेबांना बघून तुम्ही सगळ्यांना वोट करा, त्या लोकांना वोट करा जे साहेबांचे खरंच पदाधिकारी आहेत, जे जनतेची कामं करतात त्यांना निवडून द्या. साहेबांना पण ते आवडेल, कारण तशी ती लोकबंद असली पाहिजेत ना कामं करणारी, तर तुम्ही ते त्यांना निवडून देणार. आणि तो मी जनतेला याच्यामध्ये 100% बोलेन की याच्यामध्ये जनतेची नक्कीच चूक आहे. तुम्ही फक्त एक गोष्ट कधीतरी चुकली म्हणून त्यांना येऊन जाऊन तुम्ही त्यांच्यावर खापर नाही फोडू शकत ना. तुम्ही त्यांना दिलं काय? तुम्ही विरोधी पक्षात पण नाही येत. ते विरोधी पक्षात नसलेल्या नेत्याकडनं तुम्ही त्या सर्व अपेक्षा करताय ज्या सरकारमध्ये राहून कोणीच करत नाही. विरोधी पक्षात तरी तुम्ही त्यांना चान्स द्या ना. त्याचा त्यांची एक 20-25 आमदार आले निवडून आणि मग काहीतरी झगडतात, कारण विरोधी पक्ष नेता कसा असला पाहिजे हे ते दाखवतील. तुम्ही तोही त्यांना चान्स देत नाही आणि मग सर्वजण त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतात. अपेक्षा अशा माणसाकडनं ठेवतात ज्याच्याकडे काहीच नाही आहे तरी तो जीवाचं रान करण्याचा प्रयत्न करतोय. पण हा असं नाही आहे की सगळं आलबेल आहे किंवा अगदी खूप काय काय करत आहे. जनतेमध्ये तेवढ्या जाऊन ग्रासरूट लेवलला कामं करण्याची गरजेचं आहे आणि ती दिसत नाही आहे. तुम्ही सर म्हणजे दोन मुद्द्यांवर तुम्ही तुमच्याच पक्षाच्या पक्षबांधणीवर आणि मार्केटिंग फसले असं तुम्हाला म्हणायचं का? जर नाशिकमध्ये एवढं काम झालंय तुम्ही म्हणता, तर मार्केटिंग फसले म्हणजे जी कामं केली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचली नाही, नक्कीच नाही. मगाशी जसं म्हणाला तसं तुमचा आक्षेप एकंदरीत बोलण्यावरून पक्ष बांधणी संदर्भात तुमचा बराच आक्षेप दिसतो तुमच्याच पक्षाच्या. हो 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 आहे. पण मग हाच लोकांचा प्रॉब्लेम आहे की अचानक कुठून तरी उमेदवार येतो त्याला कसं आम्ही मत देतो? नाही नाही हे अचानक मध्ये नाही, पक्षाला 13 वर्ष झालेली आहे. साहेबांना जे दाखवायचं होतं ते त्यांनी नाशिक मध्ये दाखवलं, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांना ती तशी पावर दिली नाही. जसं जर पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये तेवढे जर नगरसेवक जिंकून आले असते, समजा ते 50 नगरसेवक मुंबईमध्ये माझे आहेत, तर त्या 50 मुंबईतल्या नगरसेवकाच्या विभागातल्या समस्या जर सॉल्व होत असतील आणि तो विभाग जर चांगला बनत असेल तर ते काहीतरी करू शकतील ना. त्याच्यासाठी तुमच्याकडे तेवढी संख्या असली पाहिजे. तुम्ही एका नगरसेवकाच्या माध्यमातून अख्खी मुंबई चांगली नाही म्हणू शकत ना. बरं तुम्ही आमदार म्हणताय, आता ते 13 आमदार ज्यावेळी होते, मी लहान तोंडी मोठा घास घेतो, पण त्या प्रत्येकाने तेवढीच जर कामं खूप, मला माफ करा पण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, पण माझी मी तळमळ सांगतो आणि मी एकदम मी रोकटोक सांगतो. मला असं वाटतं की त्या सर्व आमदार, काही ठराविक आमदार होते, पण प्रत्येक आमदाराने फक्त 5 वर्षासाठी कामं नसतात करायची, की मला परत निवडून यायचं म्हणून काम नसतात करायचं. मला कंटिन्यू ती प्रोसेस आहे राजकारणामध्ये की तुम्हाला ती कंटिन्यू कामं जनतेच्या प्रती केलीच गेली पाहिजेत. मला फक्त निवडून यायचंय, पुढच्या 5 वर्षासाठी निवडून यायचंय म्हणून शेवटच्या वर्षी मी कामं करणार
असं नाही हो. आणि त्यावेळी ज्यावेळी सन्माननीय राजसाहेबांचे जे 13 आमदार होते त्याच्यानंतर मोदींची जी हवा लहर चालली त्याच्यामध्ये सर्वच पक्ष धुळीला मिळाले होते 2014 आणि त्याच्यामध्ये म्हणून ते एक कुठेतरी त्यावेळी ती सत्तापासून आपण म्हणजे आपले आमदार निवडून आले नाही त्यातलं मेन कारण होतं की आपली जनता जी आहे ना ती एकदम शॉर्ट टर्म आहे. एखादी हवा चालली की त्या हवेला एकदम मोदी 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 करून ते सगळं झालं. पण त्याच्याबद्दल मला काय मी त्या गोष्टी मी मानत नाही पण ते झालं. त्याच्यानंतर तुम्हाला आत्ता चान्स आहे ना. आताच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला चान्स आहे तेवढ्याच तत्परतेने जर प्रत्येकाने कामं केली आणि जर जनतेसमोर गेलं तर जनता तर आजच्या तारीखमध्ये त्याच लोकांना निवडून दिली जी कामं करतील. मला असं वाटतं यावेळी EVM वगैरे काम नाही करणार. यावेळी ते काम करेल जी लोक जनतेची कामं करतील जनतेमध्ये जातील. जनता एकदम सुज्ञ आहे. जनतेला असं वाटतं ती पैशाला बळी पडणार नाही दारूला बळी पडणार नाही कोणत्याही नशेला बळी पडणार नाही. जनता जो माणूस चांगला असेल त्याला निवडून देईल. पुढचा प्रश्न या संदर्भात जर तुम्हाला संधी दिली या वेळेस विधानसभेसाठी तर तुम्ही उभे राहाल का? आणि तुमच्या ज्या फेसबुकवर सगळ्यात जास्त जी कमेंट येते की महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद जर म्हणजे सगळं व्यवस्थित घडत गेलं आणि मिळालं तर ते त्या पदावर तुम्हाला राहायला आवडेल का? या दोन प्रश्नांची उत्तरं. आता मुळातच हे सन्माननीय राजसाहेबांचे सगळे अधिकार आहेत. मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीने कामं करतोय मला आयुष्यभर अशाच पद्धतीने जनतेची कामं करत राहायचे. आणि सत्ता तुमच्याकडे असली पाहिजे तर तुम्हाला जर जनतेला चांगल्या गोष्टी जर तुम्हाला द्यायच्या असतील तर तुम्हाला सत्तेमध्ये राहून त्या गोष्टी करून घेता येतात. आता मला असं वाटतं की इलेक्शन हा माझ्यासाठी काही मी विचार नाही केलेला आहे. त्यांनी दिलं किंवा नाही दिलं माझा फोकस एवढाच आहे की मी ह्या पुढे येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने अजून जोमाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रशासनाचा लढा असू दे मग तो सर्वसामान्यांसाठी असू दे समाजकंटकांसाठी असू दे मी उभा राहणार आणि मग त्याच्यातनं साहेब ठरवतील की साहेबांनी काय करायचं. मी कामं करत राहणार आहे. सर प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय की सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तुम्हाला कळतंय की पक्षबांधणीची खरंच गरज आहे. आहे मान्य करतो मी. मग 13 वर्षात राज ठाकरेंना हे कळालं नाही का किंवा त्यांना कळालं पण त्यांना करायचंच नाही असं नाही. बिलकुल नाही. राज साहेब बघा ते संपूर्ण महाराष्ट्र सांभाळतात तुम्ही समजून घ्या. राजसाहेबांनी ज्या पद्धतीने प्रत्येक पदाधिकाऱ्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचा त्यांनी वापर केला गेला पाहिजे. आता राजसाहेब काय घराघरात जाणार नाही आहेत ना. तुम्हाला काय केलं पाहिजे तुम्ही स्वेच्छेने प्रत्येकाने पदाधिकारी जो झालेला आहे त्याला आवड आहे म्हणून तो त्या पक्षात आहे की नाही मग त्याने जनतेकडे जाणं त्याचं काम आहे. जर मला मी जर शाखाध्यक्ष आहे आणि मला जर नगरसेवक बनायचं असेल किंवा मला लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं करून घ्यायची असतील तर जनतेने निवडून देणारा एखादा कोणीतरी नगरसेवक आपल्यातनं निवडून येईल ही ज्यावेळी भावना प्रत्येक पदाधिकाऱ्यामध्ये होईल ती इच्छाशक्ती जबरदस्तीने टाकू शकत नाही. ज्यावेळी एखाद्या पक्षाचा सभासद ज्यावेळी बनतो किंवा कार्यकर्ता बनतो पदाधिकारी बनतो त्याने त्याची जाणीव ठेवली पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे या जनतेसाठी. टाइमपास म्हणून जर पदाधिकारी म्हणून जर लेबल घेऊन फिरायचं असेल तर पक्ष कधीच वाढणार नाही. किंवा जो लेबल लागलेला आहे की गुंडागर्दी करतात ठोकत असतात असं नाही आहे. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल असे कितीतरी पदाधिकारी आहेत जे खरोखरच मन लावून कामं करतात. मनसेमध्ये असे खूप आहेत जे कामं करतात आणि साहेब त्या त्या लोकांचा नेहमी शाबासकी देतात असं पण नाही आहे. पण प्रत्येक कुठेतरी तेवढ्या डीपने जेवढी झाली पाहिजे तेवढी नाही होत आहे. पण जिथे होतात तिथे तर जनता आहे ना. त्या जनतेने निवडून दिलं पाहिजे ना. राज ठाकरेंशी याबाबत चर्चा करता तुम्ही सांगता तुमची तळमळ जी आहे ते आपण हे केलं पाहिजे किंवा तुमचं नातं कसं आहे एक्झॅक्टली मग तुम्ही बोलता मोकळेपणाने. हा मी नेहमी बोलत असतो युवराजांबरोबर बॅडमिंटन खेळत असतो. सांगता की हे झालं पाहिजे हे चुकीचं आहे. हा मी माझं मन व्यक्त करत असतो. शेवटी बॉस इज ऑलवेज राईट बॉस इज बॉस. त्याच्यामुळे माफ करा पण बॉस इज ऑलवेज राईट. सो मी हे बघा मला मी कुठेही असलो मला जनतेशी निगडीत राहायचं आहे आणि माझा मोटो तो आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब शिवसेनेमध्ये असताना त्यांच्याकडे कोणतं पद नव्हतं म्हणजे त्यांनी कोणतं इलेक्शन लढवलं नाही. ठाकरे फॅमिलीच्या नंतर असं पहिलं व्यक्तिमत्व होतं ते आदरणीय धर्मवीर साहेब होते आणि अख्खा महाराज त्यांना देवरूपीच सगळे समजतात. तर त्यांच्या चरणाचा मी धूळ होण्याचा प्रयत्न करतोय की मला अशाच पद्धतीने त्या जनतेच्या मध्ये राहून माझ्या त्या गोरगरीब जनतेची मदत करायची आणि त्या समाजकंटकांवर जरब असली पाहिजे ती भीती असली पाहिजे.
आणि त्यांचा एक पाईक म्हणून तो मी देण्याचा मी प्रयत्न करणार. मग मी इलेक्शन लढेन नाही लढणार, पण माझे डिसिजन मी घेत राहणार. मला जे वाटतं तेच मी करणार. कारण मग त्याच्यामध्ये जर पक्षाचं नुकसान होत असेल किंवा फायदा होत असेल हे बॉसने ठरवायचं. पण मला असं वाटतं की मी गोरगरीब जनतेसाठी जन्माला आलेलो आहे, त्यांना काहीतरी मी देणं लागतो. आणि मी त्यासाठी हे कोर्टबाजी किंवा पोलीस स्टेशन हे सगळं भोगत असतोच असतो. आणि जोपर्यंत मला जनतेची साथ लाभेल तोपर्यंत अशाच पद्धतीने मी कामं करत राहणार. मग ती कोणत्याही थराला जाऊन करेन, मला फरक पडत नाही. तुम्हाला कधी असं राज साहेबांनी कधी असं हटकलंय की असं असं करू नको बाबा, किंवा माझ्यापर्यंत काही आलंय असं कधी काही झालंय का एखाद्या प्रकरणामध्ये, किंवा असं काही एखादी तुमची आठवण की शबासकी त्यांनी खूप वेळा दिलेली आहे मला, नाही नो डाऊट त्याने शबासकी दिलेली आहे आणि तो रिस्पेक्ट पण मिळतो. पण बरेच विषय असे असतात की जे काही विषय असतात ज्याच्यामध्ये आपल्याला त्या बाउंड्रीज असतात. प्रत्येक एक चौकट असते, त्या चौकटीमध्ये प्रत्येकाला काम करायचं असतं आणि मला चौकट आवडत नाही. सोशल मीडिया जितकं प्रभावीपणे तुम्ही वापरतात तितकं मनसेचं बाकी कोणी वापरणं दिसत नाही. म्हणजे तुमचे व्हिडिओ असले तरी सोशल मीडियावर तुम्ही ओळखता की नितीन नांदगावकर मनसे नेते, तसे फार कमी नेते आहेत ज्यांना ओळखलं जातं. तर तुम्हाला असं वाटतं की सोशल मीडिया जास्त वापर आपण केला पाहिजे? कारण नाही, मुळातच काय माहिती का, मी हे फेसबुकमध्ये माझी पब्लिसिटी व्हावं यासाठी माझा मी कधी विचारच केला नव्हता. मी हे सगळं जे ऑपरेट करतो या मोबाईलमधून ऑपरेट करतो. एकदा मी ती पोस्ट टाकली, मला आजपर्यंत माझ्याबद्दल निगेटिव्ह कमेंट आहे की माझ्या पॉझिटिव्ह कमेंट आहे मला माहीत नाही. मी विचारत नाही कोणाला किंवा मी काही विचार पण करत नाही, कारण लोक काय बोलतील याचा विचार करत असतो तर मी आजपर्यंत कामच करू शकलो नसतो. त्याच्यामुळे मला काही फरकच नाही पडत. मला वाटलं हे योग्य आहे, मी माझे डिसिजन घेतो. त्याच्यामध्ये कधी कधी असं होऊ शकतं की माझ्या पक्षाच्या नेत्यांना किंवा त्या गोष्टीवर असं कसं होऊ शकतं मला वाटतं. म्हणून मी म्हटलं ना की मी त्या चौकटीमध्ये राहून कामं करायला, तुम्ही त्या चौकटीत कामं केली तर ती कामं करता नाही येणार. कारण तुम्हाला जर ती कामं करायची असतील तर तुम्हाला त्या मुळासकट तुम्हाला त्याचं उच्चाटन करणं गरजेचं असेल. सॉरी, आणि ते करत असताना तुम्हाला मग बियॉन्ड तुमच्या ज्या लिमिट्स आहेत त्या पार करून तुम्हाला त्याचं रिझल्ट द्यावा लागतो. आणि रिझल्ट पाहिजे असेल तर मग त्या सगळ्या बाउंड्रीज तुम्हाला पार करावं लागतं. लोकांना हे कळत नाही की आता नितीन नांदगावकर हे काम केलंय, सोशल मीडियावर तुम्ही टाकलं अनेक लोकांना कळतं, म्हणजे फार कमी लोक असतात. तर मग चांगले असेल किंवा वाईट काम असतील, सोशल मीडिया मनसे तेवढा वापरत नाही, त्याबद्दल नाही नाही वापरतो. कारण राज साहेब पण फार उशीर आले ट्विटर फेसबुक असतील. हा ते आले उशिरा, पण कारण याचा जर खरंच मला जर इन्स्पिरेशन कोणाकडनं मिळालं असेल तर मोदी साहेबांकडनं मिळालं. कारण त्यांनी जो मीडियाचा किंवा त्यांचा त्या फेसबुकचा ट्विटरचा जो वापर केला आणि तो एवढा प्रचंड लोकांना हॅमर झाला, मोदी 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 जिथे जाऊ मला वाटतं एस एम एस पण मोदी 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 असे असे. तर म्हणजे मला मी त्यांना म्हणजे त्याची मी त्यांना तारीफ करेन की मोदीजींनी सोशल मीडियाचा जो वापर केला आणि त्या जनतेला जो भ्रमवून ठेवलेला आहे, अजूनही ते मोदी साहेब गेलेले नाही. कारण ते एवढे ॲक्टिव्ह असतात सोशल मीडियावर, ते सर्व महाराजांचे महाराज आहेत म्हणजे त्या सोशल मीडियाचे. त्यांच्याकडनं ते इन्स्पिरेशन मी घेतलं की जर तुम्हाला जनतेमध्ये तुमची जर कामं पोचवायची असतील तर लोकांपर्यंत तुमची कामं जर मी तुमचं काम केलं तर ते लोकांना कळलं पाहिजे. लोकांना हे नाही कळलं पाहिजे की मी कशी कामं केली. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही पण त्याच्यामध्ये ते कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे. त्या माझ्या मनसेच्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांना, पदाधिकाऱ्यांना आणि सर्वांनाच हा मेसेज आहे की ही जी मी माझी जी कामं करतो ती लोकप्रियतेसाठी करत नाही आहे. मी ही जी कामं करतोय ती यासाठी करतोय की प्रत्येक घराघरामधनं, घरा नाक्या नाक्यामधनं असे महाराष्ट्र सैनिक निर्माण झाले पाहिजेत की ते जनतेचं प्रतिनिधित्व करू शकतात. आणि त्या जनतेचं प्रतिनिधित्व केल्यानंतर तुमच्यामधनं अरे येस मी ह्याच्याकडे गेलो तर मला हे काम करून मिळेल याची शाश्वती त्या मातेकडनं मला मिळाली पाहिजे. म्हणूनच तो दरबार मी चालू केला होता महिलांसाठी, खास सोमवारी आणि बुधवारी सर्वसामान्य जी कोणी येतील. आणि त्याला एवढा उदंड प्रतिसाद मिळतो सन्माननीय राजसाहेबांचा दरबार शेवटी, कारण जे काही करतो ते त्यांच्या नावावरच करतो. आणि म्हणूनच मग वेळेचं बंधन न बघता कुठेतरी त्या रडक्या शेरांना कुठेतरी ते स्मितहास्य कसं येईल त्यासाठी मग तो सर्वतोरूपी मी प्रयत्न करत असतो. तर असे ते भरपूर विषय आहेत. आणि माझी एकच म्हणणं आहे, जो जिता वही सिकंदर, आणि ज्याने ज्याने मेहनत केली त्याला रिझल्ट मिळणार. पण तुमची यांना पेशन्स लेवल पाहिजे. तुम्ही कामं करत राहायचे, तुम्ही थकलं नाही पाहिजे की लोक काय बोलतील, लोक तुम्हाला मानतील की नाही मानतील, लोक तुम्हाला मतच देणार नाही. तुमचं जर फोकस अनकंडिशनल असेल
की मला कामं करायची आहेत निस्वार्थी भावनेने तर तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. पण तुम्ही मध्येच थकलात थांबलात तर मग फ्युचर इज ब्लाइंड, काहीच नाही होणार आहे. ते परवा झालं ईव्हीएम वरती खापर फोडत होते, ईव्हीएम वरती तुमचं काय मत आहे? खरोखर ईव्हीएम वरती होत असेल फेरफार? नेक्स्ट क्वेश्चन. माझं एक क्वेश्चन आहे, तुम्ही म्हणताय की मुंबईकरांनी आपल्याला संधी दिली पाहिजे मनसेला. 2012 साली मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले होते, म्हणजे हा आकडा कमी नव्हता, चांगलाच होता. तो खरा वाढून अजून पुढे गेला पाहिजे होता, पण असं नव्हता. 2017 साली पुन्हा 7 वरती आले आणि आता ते 1 वरती, हे असं का? नाही, हे याचा तर मला पण आश्चर्य वाटतंय की असं नाही आहे की असं नाही झालं व्हायला पाहिजे होतं. असं काही नाही की बाकीच्या सर्व नगरसेवकांनी खूप चांगली कामं केलेली आहे किंवा ते आहे, पण तो जो इफेक्ट होता ना, मी तुम्हाला सांगतो ना, तो इफेक्ट होता कुठेतरी, येस कुठेतरी चुका झालेल्या आहे. मी सांगतो ना, मी आज महाराष्ट्र सैनिक आहे, मी खूप एक त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या माझ्या मनात आहेत त्या मी ओपनली बोलू शकत नाही कारण कुठेतरी मला लिमिट्स आहेत. पण मी एवढंच म्हणेन की इलेक्शन हा जरिया नाही आहे. तुम्ही कामं अशा पद्धतीने करा की लोकांनी पर्याय म्हणून, तुमचा अधिकार म्हणून तुम्हाला मतं दिली पाहिजे, पर्याय म्हणून नाही. हा हाच फक्त तिथे कॅन्डिडेट आहे ज्याला मला जिंकून आणायचं आहे. आणि त्याच्यासाठी आहे ना, 1-2 दिवस राहून चालणार नाही. तुम्हाला तुमचं संपूर्ण दिवसातले निदान 8 तास तरी तुम्ही ती लोकांची कामं केली पाहिजेत. आणि तुम्ही त्यावेळी विचार नाही करायला पाहिजे की माझ्यावर कोण येईल कोण करेल. मी जे करतोय मला वाटतं मी करतोय, म्हणजे लोकांपर्यंत मला पोचायचं आहे. माझी इच्छा आहे की मला त्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, निदान मुंबईतल्या सर्व लोकांपर्यंत मला पोचायचं आहे. मग तो रस्त्यांचा विषय असू दे, उड्डाणपुलांचा विषय असू दे, सर्व विषय मला घ्यायला आवडतात जिथे जिथे मुंबईमध्ये समस्या असतील. आणि ते करत असताना मला जेवढे माझे पदाधिकारी आहेत ते सर्व मनसेमय वातावरण होतं ना, की शेवटी लोक काय बोलतात, हा कोण आहे, तर हा मनसेच आहे. आणि त्याच्यातच मला माझं ऊर भरून येतं की साहेबांचा महाराष्ट्र सैनिक म्हणून ज्यावेळी माझी ओळख होते त्यावेळी मला अभिमानाने वाटतं की अरे मनसेमध्ये आज कोणीतरी एक असा आहे जो कामं करतोय. तर मनसेमधल्या त्या प्रत्येकाने अशीच कामं करावी, येणारा काळ तुमचाच आहे, ती कामं केली गेली पाहिजेत. फेसबुक हा जरिया नाही आहे, फेसबुकमध्ये टाकलं म्हणजे कामं नाही हो. त्याला तुम्हाला प्रत्येक वेळी जाऊन तिथे प्रोसेस आहे, ती लॉंग टर्म प्रोसेस आहे. एका दिवसात फेसबुकला टाकलं आणि लोक पालिकेवाले आले आणि खड्डे बुजवले, एवढे पालिकेवाले थोडी आहेत चांगले की ते लगेच येतील आणि खड्डे बुजवतील, असं नाही होत. तुम्हाला त्याच्यामधनं खूप वेळा रिमाइंडर द्यावं लागतं, वेळ पडली तर त्यांना ठोकायची तयारी पण ठेवली पाहिजे आणि आतमध्ये जायची पण तयारी ठेवली पाहिजे. आता तुम्ही जसं म्हणालात की मनसेमुळे तुमची ओळख आहे, पण उलटही असू शकतं ना, की तुम्ही ज्या प्रकारे काम करता लोकांची त्यामुळे तुमची ओळख आहे आणि पक्ष सेकंडरी. तर दुसऱ्या पक्षात असता आणि अशी कामं करत असतात तरी तुम्हाला ओळख मिळाली असती? नाही, मी असा नाही विचार करत, कारण काही जरी झालं तरी सन्माननीय राजसाहेबांच्याच नेतृत्वाखाली मी ही कामं करतो. आणि त्यांनी जर मला हा चान्स दिला नसता, तुम्ही समजून घ्या, मी ही जी कामं करतो त्याला बाउंड्रीज नाही आहेत. प्रत्येकाला एक पदाधिकारी म्हणून जबाबदारी ज्यावेळी दिलेली असते त्यावेळी त्या चौकटीमध्ये राहून कामं करायची असतात. आणि मला चौकट नाही आवडत, मला चौकटीत कामं करता येत नाही, हे माझं ठरलेलं आहे. मी एका विभागापुरता वगैरे मी नाही कामं करू शकत. मला जर वाटतं की मला त्या लोकांपर्यंत, सर्व मुंबईतल्या लोकांपर्यंत पोचायचं आहे, तर मी एका विभागापुरता मर्यादित नाही राहू शकत. म्हणून मी जास्तीत जास्त तो मेसेज साहेबांसाठी पण होता की त्या लोकांना आज गरज आहे, अशा लोकांना मुंबईत पीडित वर्ग खूप आहेत, गोरगरीब जनता खूप आहे ज्यांना खूप प्रॉब्लेम्स आहेत, आणि त्यांच्यासाठी कुठेतरी असं आपलं एक सेल असलं पाहिजे की जिथे हे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. आणि ते करण्याचा प्रयत्न मी तो दाखवून दिला की अशा पद्धतीने कामं केली तर ती जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन बसू शकते. त्याचा रिझल्ट व्हॉटेवर निगेटिव्ह येईल पॉझिटिव्ह येईल, पण ती कामं करण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि मी तो केला आणि त्यांनी त्याचं मला फ्रीडम दिलं की हे तू करतोयस. त्यांनी मला हे काम करण्याचं कधी थांबवलं नाही. ज्या दिवशी त्यांनी थांबवलं असतं तर मी तो लोकांपर्यंत पोचू शकलो नसतो. आज जो काही मी पोचलोय ते कुठेतरी त्यांनी तो डोक्यावर हात ठेवलेला, येस तू हे सगळं कर. आणि ज्या दिवशी मला ही कामं करायला थांबवतील त्यावेळी मग मी विचार करेन की मग मला पुढे काय करायचं. तसं दुसरं असं होतं की आता मराठी माणूस म्हणलं की दोन पक्षांची नावं घेतली जातात, ते म्हणजे मनसे आणि शिवसेना. तर शिवसेना मराठी माणसासाठी झगडते का? शिवसेनेबद्दल तुमचं सध्या मत काय? पक्ष सध्या नाही, मुळातच
शिवसेना ही एक परंपरा आहे, नो डाऊट. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे ती परंपराच आहे. म्हणजे आणि मला उद्धवसाहेबांबद्दल मी काही बोलू शकत नाही कारण माझी ती लेवलच नाही. ठाकरे फॅमिलीबद्दल मी काही बोलू शकत नाही. मला काय म्हणायचं आहे की एवढंच मला म्हणायचं आहे की जेवढे पण कट्टर शिवसैनिक आहेत, काहीतरी झालं मी शिवसेनेमध्येच होतो ना आधी, आपण सगळे शिवसैनिकच होतो आणि साहेबांच्या जवळच होतो, उद्धवसाहेबांच्या मी खूप जवळ होतो त्यावेळी पण. त्याच्यामुळे मी जरी आज शिवसेनेमध्ये जरी असतो ना तरी मला हे विषय नसते आवडले. म्हणजे कुठे ना कुठेतरी आज शिवसेना अशी आहे नक्की की लोक डोक्यावर घेऊ शकले असते, त्यावेळी पण घेतच होते. कुठेतरी स्वाभिमानाला ठेस पोचते हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. म्हणजे राजकारण करत असताना आपण किती दबलं जायचं हा एक विचार केला पाहिजे. मी सर्व पक्षांबद्दल बोलू शकतो, खूप मोठी डिबेट होऊ शकतो, मला आवडेल पण कुठेतरी त्यांचे काही असतील, पण मला रिस्पेक्ट आहे ऑलवेज. शिवसेना ही त्यावेळी पण रिस्पेक्ट होता, आजही रिस्पेक्ट आहे कारण पक्ष बांधणी आहे त्यांची, गावाखेड्यामध्ये आहे, पक्ष बांधणी मजबूत आहे. आणि फक्त ज्या पद्धतीने राजकारणामधलं गणित ते जमवतात ते मला थोडं खटकतं की असं नाही, तुम्ही स्वतंत्र पण करू शकता. आणि मुळातच दोन भाऊ जर एकत्र असते तर बीजेपीच नसती. तो एक प्रश्न होता की नेहमी काहीतरी घटना काही व्हॉटएव्हर इट इज काय चर्चा होत नाही मी बोलू शकत नाही, पण माझं मला आजही वाटतं की म्हणजे हे जर दोन भाऊ जर म्हणजे व्हॉटएव्हर इट इज साहेबांचे मान सन्मान त्यांच्या काही व्यथा असतील, मला आजही वाटतं आणि मी जरी तो दर्या जर होऊ शकलो तर मला आनंद होईल की जर राजसाहेब आणि उद्धवसाहेब जर त्यावेळी आले असते तर बीजेपी आज कधीच नसती. दोन भाऊ भावांनी मिळून हे संपूर्ण राज्य केलं असतं, पण या इफ्स अँड बट्सच्या गोष्टी आहेत, त्या आता होऊ शकत नाही. पण अजूनही वाटतं की ज्यावेळी दोन मराठी ठाकरे फॅमिली वेगवेगळ्या लढतात आणि राजकारण करतात, वाईट याचंच वाटतं कारण शेवटी मराठी माणूस जो आहे ना तो भरकटला जातो या सगळ्यांमध्ये. आणि मराठी माणसाला आता एवढ्या चॉईस झालेल्या आहेत की एवढे सारे पक्ष आहेत की ते चला मत द्यायचं कोणाला, मत द्यायचं कोणाला. आता उद्धव ठाकरेंपेक्षाही राज ठाकरे यांनी शिवसेनेचं जे पक्ष बांधणी होती ती खूप जवळून बघितलेली होती आणि शिवसेनेत ते राहिलेले आहेत. मग त्यांना तिथलं तिथीन जे गोष्टी होत्या त्यात जो अनुभव होता तो इकडे का नाही वापरता आला मनसे बांधताना? असं काही नाही आहे, आहे बऱ्याच गोष्टी आहेत त्याला, जे तिथे आहे ते इथे आहे, बऱ्याच गोष्टी होतात. पक्ष नाही ना, ग्राउंड लेवलला पक्ष नाही सर. हो मी मानतो, म्हणजे मी खोटं बोलणार नाही आणि मला माफ करा साहेब, पण पक्ष बांधणी जोपर्यंत ग्रासरूट लेवलला होत नसेल तोपर्यंत जनता तुम्हाला स्वीकारणार नाही. काहीतरी एक तुम्हाला म्हणजे लोक आहेत कार्यकर्ते राजसाहेबांवर, मी कुठेही काही सांगितलं मी काय करायला तयार आहे, साहेबांसाठी म्हणजे जीवाचं प्राण करायला तयार आहे, स्वतःला झोकून देईन सॉरी. पण हे करत असताना त्या जनतेमधनं म्हणजे त्या जनतेमध्ये जाऊन जसे पदाधिकाऱ्यांनी कामं केली पाहिजेत ग्रासरूट लेवलला, त्यासाठी ते इलेक्शन लढले गेले पाहिजेत. पंचायतचे असतील, छोट्या छोट्या जे गावचे जे खेड्यांचे ते इलेक्शन आहेत, जोपर्यंत तुम्ही तिथे तुमचा कॅन्डिडेट देत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे तिकडचा मुलगा तो किती तयार झालेला आहे, प्रत्येक गावाखेड्यात प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही त्या मनसेचा झेंडा फडकला गेला पाहिजे आणि त्याची जबाबदारी सन्माननीय राजसाहेबांनी त्या पदाधिकाऱ्यांनी दिली पाहिजे. आता राजसाहेब काय प्रत्येक ठिकाणी त्या तिकडे जाऊ शकत नाही कारण तिकडचा राजसाहेब हा तो तिकडचा पदाधिकारी असतो. त्यांनी ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन तिथे पक्ष वाढ कशी होईल, पक्ष बांधणी कशी होईल, ते त्या पदाधिकाऱ्यांनी ठरवायचं असतं कारण त्याने ती आवड स्वतःमध्ये होती म्हणून ते पद घेतलेलं असतं. इच्छाशक्ती नसलेले आणि आळस चढलेले पदाधिकारी जास्त आहेत पक्षात असं त्याच्यामुळे का? सगळे असे नाही म्हणता येणार पण आहे. आणि पुन्हा लहान दंडी मोठा घास, सर्व वरिष्ठ नेते, मी खूप सर्वसामान्य आहे, जोपर्यंत नेत्यांनी जेवढे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत ते स्वतः जोपर्यंत फील्ड वर्कमध्ये उतरत नाही, फक्त महाराष्ट्र सैनिक म्हणून कार्यकर्त्यांनी नाही, जोपर्यंत महाराष्ट्रातले जेवढे मनसेचे नेते आहेत सरचिटणीस आहेत ते जोपर्यंत कामाला लागत नाहीत, गावाखेड्यात फिरत नाहीत आणि आपल्या महाराष्ट्र सैनिकांना आपल्या पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत नाहीत, स्वतः फील्ड वर्कमध्ये जात नाहीत तोपर्यंत पक्षवाढ होणार नाही. पक्षवाढ होण्यासाठी त्या प्रत्येक नेत्याने आणि प्रत्येक सरचिटणीसने
कामं केली पाहिजेत. हे माफ करा मला, पण हे फॅक्ट आहे. आणि शिवसेनेची ती तशी बांधणी आहे, मनसेची ती करावी लागेल. नुसतंच फेसबुक किंवा असं बोलून नाही होत पक्ष वाढत. तुम्हाला रोकटोक भूमिका घ्यावी लागणार, भले इलेक्शन कधीही होऊ दे, रिझल्ट काही होऊ दे, पण लोकांना दिसले गेले पाहिजेत की हा माणूस काहीतरी काम करतो, हा नेता काहीतरी काम करतोय. राज साहेबांचे विचार, त्यांची प्रेरणा, त्यांचं विजन मला आवडलं. उद्धव साहेब खूप म्हणजे खूप जवळचे होते. असं कोणतं माझं काहीच नव्हतं, गेले शिवकिय पण काहीच नव्हतं, पण राज साहेबांना जवळून बघत होतो आणि त्यांचं विजन मला आवडायचं, त्यांची रोकटोक भूमिका आवडायची, म्हणून मी या पक्षामध्ये आलो. जेव्हा उद्धव ठाकरेंवरती राज साहेब जे काही आरोप करतात तेव्हा ते मला कुठे लागतं का? हो लागतात, मला लागतात. का लागतात? कारण कसं आहे की शेवटी तुम्ही दोघे भाऊ आहे. मी त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, राज साहेबांवर जे काय ते त्यांचं फॅमिलीचं विषय आहे. ऍज अ मी शिवसैनिक किंवा मी त्यावेळी महाराष्ट्र सैनिक आता आहे, मला ना मला हे फेसबुकमध्ये हल्ली खूप वॉर होत असतं. मनसे असेल किंवा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, सर्व एकमेकांना खूप मी थोडं ते सांगतो की अगदी साड्या बिड्या घालतात. उद्धव साहेबांना साडी घालणं, राज साहेबांना साडी घालणं, पवारसाहेबांना साड्या घालून किंवा वरिष्ठ नेत्यांना, हे ही पातळी जी झालेली आहे, हे कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी नाही आहेत. हे सगळे फेक आयडेंटिटी आहे. आणि त्याला आता उद्या जर आपण शिवसेनेच्या म्हणजे उद्धव साहेबांना अशा पद्धतीने तुम्ही करणार किंवा अजित पवारसाहेबांना असं करणार, एक त्यांची एक पातळी, त्यांची एक लेवल आहे. तुम्ही प्रत्येकाला जर अशा पद्धतीने ट्रीट करणार तर असं नव्हतं ना. पूर्वीचं राजकारण असं नव्हतं, आत्ताचं राजकारण खूप गलिच्छ झालं आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे आणि राजकारण केलं पाहिजे. तुम्ही हे देवे करा, वैचारिक पातळीची लढाई झाली पाहिजे, पण तुम्ही त्या फेसबुकच्या माध्यमातून नको त्या फेक व्हिडिओ बनवून तुम्ही प्रत्येकाची आयडेंटिटी संपवण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो कुठेतरी संपला पाहिजे. वैचारिक लढाई लढा ना. दोन स्पर्धक आहेत, मी चांगलं काम करतो की हा चांगलं काम करतो, ही लढाई झाली पाहिजे. मनसेचा एक पदाधिकारी चांगलं काम करतो की शिवसेनेचा पदाधिकारी करतो की राष्ट्रवादीचा करतो, हे जनतेने ठरवू दे. पण तुम्ही त्या फेसबुकच्या माध्यमातून त्याला एवढ्या खालच्या पातळीवर घेऊन जाता. आणि आता तो जो महापूर आलेला आहे, एवढा एवढ्या अशा वेळी पण तिथे राजकारण केलं जातं आणि याचा फोटो त्याचा फोटो, अरे थोडं सावरू दे यार, सगळ्यांना निस्तारू दे. तुम्ही प्रत्येक वेळी फेसबुकच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट करून, हल्ली असं झालं की फेसबुकमध्ये काय टाकलं की त्याच्या निगेटिव्ह कमेंट्स आणि एवढं सगळं चालू असतं की तो पक्षाची हानी हा फेसबुक आणि हे सगळं करायला लागलं. कुठेतरी त्याला मर्यादा असल्या पाहिजे, मग कोणताही पक्ष असू दे. मला कोणत्याही सर्व पक्षांच्या बद्दल कोणीही चुकीच्या पद्धतीने अशा पद्धतीने नेत्या लोकांना तरी काही करू नका, खूप चुकीच्या पद्धतीने चालू आहे. एक अखेरचा आणि छोटा प्रश्न असा, थोडासा विषयांतर करतो. जसं तुम्ही म्हणालात मगाशी की तुम्हाला बॅडमिंटन आवडतं, तुम्ही बॅडमिंटन चॅम्पियन आहात, राज्य पातळीवरही खेळलेला आहे, तर ही आवड आता कशी जोपासता आणि तेव्हा तुम्हाला ती आवड कशी? त्यावेळी कॉलेजमध्ये असताना वडील माझे डेप्युटी कमिशनर होते, त्यावेळी एल्फिस्टनमध्ये मी तिथे त्यांना मॅनेजर म्हणून ज्यावेळी होते त्यावेळी तिथे राहायचो आणि मग तिथे बॅडमिंटन कोर्ट वगैरे स्विमिंग पूल वगैरे सगळं होतं. तर त्याच्यामुळे त्या तिथे राहिलो, त्याच्यामुळे ती बॅडमिंटनची आवड झाली. मग स्कूलमधनं ते कंटिन्यू केलं. जर पॉलिटिक्समध्ये नसतो तर मे बी एक चांगला बॅडमिंटनपटू असतो, पण नंतर मग त्यावेळी सिच्युएशन नव्हती, त्यावेळी कंटिन्यू मी करू शकलो नाही आणि अभ्यासामध्ये तर ढबूच होतो. त्याच्यामुळे ते स्पोर्ट्समध्येच मी चांगला होतो म्हणून त्याच्यामध्ये आपलं काहीतरी दाखवलं, टॅलेंट दाखवलं. आणि अंडर 18 मी फर्स्ट टॉप, म्हणजे त्यावेळी मी 6 सीडेड होतो आणि टॉप सीडेड भाविन गाला होता. त्या टॉप सीडला हरवून मी त्यावेळी त्या पेपरमध्ये आलो होतो. त्यावेळी कठलं, अरे असं पेपरमध्ये पण येतं. मग त्यावेळी तो एक झटका लागला होता की असं काय काय होऊ शकतं आपल्यामध्ये. तर मग त्यावेळी तर बॅडमिंटन खेळायचो आणि मग युवराजांबरोबर, त्याच्यामुळे मग युवराजांना एकदा बोललो की मला तुमच्याबरोबर बॅडमिंटन खेळायची इच्छा आहे आणि मग त्यांनी लगेच मला सांगितलं आणि मग येस, आणि मग आम्ही खेळायला लागलो बॅडमिंटन. आता साहेबांबरोबर एकदा ती इच्छा पूर्ण करायची आहे. साहेब पण चांगले बॅडमिंटन खेळतात, तर त्याच्यामुळे त्यांच्यावर ती इच्छा पूर्ण करायची आहे. युवराजांनी ऐकलं, युवराज आहेत ते, तर राज साहेब कधी ऐकतात त्यांच्यावरती आहे, पण त्यांच्यावर खेळायची इच्छा आहे. राज साहेबांबरोबर एकदा तरी बॅडमिंटन खेळण्याची इच्छा आहे. मारायला लागेल ना? नाही नाही, हे नाही होणार, हे नाही मी करणार. जे आहे ते आहे.
आणि साहेब पण तसे स्पोर्ट्समन आहेत, त्याच्यामुळे ते असं कधीच सांगणार नाही. म्हणजे त्या साहेब म्हणजे ते टॅलेंट त्यांना ते म्हणजे त्याच्यामध्ये ते ज्याचं आहे ते त्याला देतात आणि त्यांची ती शिकवण आहे नेहमी, त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण सॉरी टू से म्हणजे म्हणजे साहेबांना पण मी सॉरी बोलेन, आज मी बरंच काही मोकळं मनमोकळेपणे बोललो असेल, ती भूमिका माझी पटेल न पटेल, पण मला फरक पडत नाही कारण माझं हे इंडिव्हिज्युअल मत आहे आणि आज ना उद्या हे मांडणं गरजेचं आहे. काय मुखोटे घेऊन तुम्ही राजकारण नाही करू शकत. शेवटी सगळे जर मुखोटे घालायला लागले तर कोणीतरी एकाने वेगळं पण दाखवायला पाहिजे ना. आणि मला ती खरंच नेत्यांना हात जोडून विनंती आहे, माझ्याच पक्षाच्या सर्व नेत्यांना, की राजसाहेबांनी भरभरून सगळ्यांना दिलेलं आहे, तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र दिलेलं आहे. महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम हे प्रत्येक नेत्याचं आहे आणि नेत्याने कामं केली ना तर खालचा महाराष्ट्र सैनिक काम करणार आहे आणि तो लोकांपर्यंत मेसेज जाणार आहे. साहेबांनी एखादी सभा घेतली म्हणजे मतं मिळतील हे चूक. लोकांची तुम्ही कामं केली तर ती तुम्हाला मतं मिळणार आहे. त्याच्यामुळे असं नाही आहे की त्याच्यासाठी खूप मेहनत करावं लागेल, खूप मेहनत करावं लागेल, ग्रासरूट लेवलला कामं करावं लागतील. मुंबईमध्ये पण असं नाही ना की ती रोजची प्रोसेस आहे, रोज तुम्हाला तेवढं टार्गेट कम्प्लीट करावं लागेल. आणि एखाद्याच्या मनामध्ये कोणीतरी BJP किंवा शिवसेना कोणीतरी बसली असेल तर त्यांचं मत परिवर्तन करण्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त केवढ्या जोशाने तुम्हाला कामं करावं लागतील याचा विचार करा. एखादा नगरसेवक असेल, सिटिंग नगरसेवक तिथे असेल, आता शिवाजी पार्कचे सिटिंग नगरसेवक असेल किंवा बाकीच्या ठिकाणचे जर सिटिंग नगरसेवक असेल, मग BJP असेल, कोणत्याही पक्षाचे असेल, त्यांना जर तुम्हाला हरवायचं असेल तर तेवढ्याच तोडीस तुम्हाला ते काम करावं लागेल ना. प्रत्येकाला, मला पण तेवढंच काम करावं लागेल. तर मग मी कुठेतरी विचार करेन की हा मला पर्याय नाही, हा याचा तो अधिकार आहे जो मी मागच्या वर्षी नाही दिला. आणि जनतेने जर ह्याच्यामध्ये जर त्याने कामं करून पण जर निवडून नाही दिलं तर मग तो जनतेचं फेलियर आहे, मग UM आहे असंच समजायचं. मग UM आहे, मग नक्की UM आहे. मी आम्हाला फार वेळ दिला आणि बापरे एवढा वेळ गेला, प्रवचन झालं माझं. इथं तुम्ही आज इथे आलात, एवढा वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर हे होते नितीन नांदगावकरजी, त्यांनी आपल्या अनेक प्रश्नांची मनसोक्त उत्तरं दिली आणि त्यांनी आपली भूमिका एकदम स्पष्टपणे मांडली. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ताच्या वेबपेजवर आणि पाहत राहा लोकसत्ता .com. धन्यवाद.